5000 पुरुषों को प्रभु ने खिलाया कि 5000 पुरुषों ना प्रभु ने खाऊ घातलं हमने देखा कि किस प्रकार से वहां पर बातें हो रही हैं आम्ही पाहिलं की कशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत परमेश्वर ने आज्ञा दी कि हरी घास पर पाती पाती से लोगों को बिठा दो परमेश्वर ने आज्ञा केली की हिरव्यागार त्या गवतामध्ये पंक्ती पंक्तीने लोकांना बसवा आज हम देखेंगे मार्क 6 अध्याय 39-40 वचन आणि आज आम्ही पाहणार आहोत मार्क याचा 6वा अध्याय 39-40 वहां पे परमेश्वर ने आज्ञा दिया आणि त्या ठिकाणी परमेश्वर ने आज्ञा दिली येशू मसीह ने आज्ञा दिया येशु ख्रिस्ता ने आज्ञा दिली सबको हरी घास पर पाती पाती से बिठा दो सर्वांना हिरव्या गवतामध्ये पंक्ति पंक्ति ने बसवा और 40 वचन कहता है आणि 40वा वचन असं सांगतो 100-100 और 50-50 करके वो डिवाइड करके शंभर शंभर आणि 50-50च्या गटांमध्ये ते बसले लुक इसका 9 अध्याय 14-15 वचन में भी ऐसे लिखा है लूक याचा 9वा अध्याय 14-15 वचनामध्ये की लसस लिहिलंय प्रभु ने उनको 50-50 और 100-100 के गट में बिठा दिया प्रभु ने त्यांना 50-50 आणि 100-100 च्या गटांमध्ये बसवलं सुनिए वहां पर खाने की समस्या है ऐका त्या ठिकाणी खाण्याची समस्या आहे लेकिन खाने के लिए इतना कुछ उपलब्ध नहीं है कि वो 5000 लोगों से ज्यादा लोगों को खाना खिला सके आणि त्या ठिकाणी एवढी काही जेवणाची उपलब्धता नाही आहे की 5000 पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी जेऊ शकतील समस्या निर्माण हुई है आणि समस्या मोठी निर्माण झालेली आहे वो ऐसी जगह पे है जो जगह सुनसान है आणि त्या अशा जागी आहेत ती जागा सुनसान है वहां पे कुछ मिलता नहीं है त्या ठिकाणी काही मिळत नाही है वहां पे मिलने का कोई भी साधन नहीं है आणि त्या ठिकाणी काही मिळण्याचं साधन ही नाही है लेकिन वहां येशू मसीह उपस्थित है परंतु त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उपस्थित है येशू को मालूम है की वो क्या करने वाले येशूला माहित आहे की तो काय करणार आहे चेलो को मालूम नाही येशू मसीह क्या करने वाले शिष्यांना ठाऊक नाही की येशू काय करणार आहे भीड को मालूम नाही येशू मसीह क्या करणार आहे गर्दीला देखील माहित नाही की येशू काय करणार आहे येशू को मालूम आहे वो क्या करणार आहे पण येशूला स्वतःला ठाऊक आहे की तो काय करणार आहे आपको और मुझे भी मालूम नाही की हमारी जिंदगी में क्या होने वाला तुम्हाला आणि मला देखील माहित नाही की आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे लेकिन येशू जाणता आहे की हमारी जिंदगी में क्या करने वाला पण येशूला माहित आहे की तो आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे जब येशू करता है जब येशू करतो तो किसका नाश नाही करता तो कोणाचाही नाश करत नाही हमारी अच्छाई के लिए करता ते आमच्या चांगल्यासाठीच जो भी हमारे जीवन में बातें होती जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं हमारी भलाई के लिए ते आमच्या भल्यासाठी शायद आज हमें ना समझे कदाचित ते आम्हाला आता कळणार नाही वो हमें अगले दिन ना समझे उद्या आम्हाला कळणार नाही वो एक हफ्ते के बाद ना समझे आठवड्यानंतर कदाचित कळणार लेकिन एक ना एक दिन जरूर समझे की जो कुछ मेरे जिंदगी में हो मेरे अच्छाई के लिए पण एक ना एक दिवस आम्हाला नक्की कळेल की जे काही आमच्या जीवनामध्ये घडलं ते समाजात चांगल्यासाठीच घडलं क्योंकि वो येशू मसीह है कारण की तो येशू ख्रिस्त इसका नाश करना नहीं चाहते त्याची कुणाचाही नाश करायची इच्छा नाही हमें नाश से बचाने के लिए येशू मसीह क्रूस पर चढ़ गए तर आम्हाला नाशापासून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला की हमें बहुतायत का जीवन मिले की आम्हाला विपुलतेचं जीवन मिळेल हमें अनंतकालिक जीवन मिळेल आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं इसलिए येशू मसीह हमारे जीवन में जीवन देने के लिए आए आणि म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला इसलिए जो भी आपके जीवन में हो रहा आणि म्हणून जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आप डरिए मत तुम्ही भिऊ नका आप डरिए मत तुम्ही भिऊ नका येशू जाणता है येशू जाणून आहे आपके जीवन में वो क्या करेगा तुमच्या जीवनामध्ये तो काय करणार आहे आपको मालूम नहीं है तुम्हाला माहित नाही मुझे मालूम नहीं है मला माहित नाही क्या होने वाला है की काय होणार आहे मी ये जानता हूं पण मला हे माहित आहे मेरे येशू जो भी करेगा माझा येशू जे काही करेल मेरी भलाई के लिए ते माझ्या भल्यासाठी असणार मेरी भलाई के लिए ते माझ्या भल्यासाठी असणार मेरी भलाई के लिए होगा माझ्या भल्यासाठी असणार अब येशू मसीह ने यहां आज्ञा दिया आता येशू ख्रिस्ताने या ठिकाणी आज्ञा दिली की लोगों को हरी घास पे बिठा दो लोकांना हिरवळीवर बसवा हम जानते हैं कि येशू पिछले हफ्ते देखा कि हरी घास क्या है आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की हिरवळ किंवा हिरवा गवत म्हणजे काय आमचं जीवन को दिखाता है आणि ते आमचं जीवन दाखवतं हमारे आयुष्य को दिखाता है आमचं आयुष्य दाखवतं हमारा आयुष्य हमारा जीवन घास के जैसा आणि आमचं आयुष्य आमचं जीवन एका गवताप्रमाणे आहे हम कई बार हमारे जीवन में सूख जाते हैं बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही सुकून जातो कई बार हमारे पास सब कुछ उपलब्ध होने के बाद भी हमारा जीवन सुखावं जीवन बऱ्याचदा सर्व गोष्टींची उपलब्धता असून देखील आमचं जीवन सुकलेलं असतं खुशी नाही है त्याच्यात आनंद नसतो वो मजा नाही है तो ती मजा नसते वो जीवन में संघर्ष कर रहे हैं आणि जीवनामध्ये संघर्ष करत आहे जब येशू मसीह कहता है पण जेव्हा येशू म्हणतो की हम हरी घास में बैठ जाए की तुम्ही हिरव्या गवतामध्ये बसा मेरा येशू मसीह हमेशा हरी घास में बिठाता है माझा येशू नेहमी हिरव्या गार कुरणात बसवतो वो हरी घास में बिठाने वाला परमेश्वर तो हिरव्या गवतात बसवणारा परमेश्वर का क्योंकि हरी घास से ताजगी मिलती कारण की त्या हिरव्या गवतामध्ये आम्हाला ताजगी मिळते और ये वचन जो है ना आणि हे जे वचन आहे ये ताजगी देने वाला वचन हे ताजगी देणारा वचन आहे हमारे जीवन में खुशी लाने वाला वचन आमच्या जीवनामध्ये आनंद आणणारा वचन आहे इसलिए हरी घास में बैठना बहुत जरूरी आणि म्हणून हिरवळीवर बसणं फार गरजेचं आहे ये लोग बहुत आज्ञा पालन करने वाले लोग हैं आता हे लोग फार आज्ञा पाळणारे आहेत प्रभु ने कहा प्रभु म्हटला इनको 50-50 और 100-100 के पंक्ति में बिठा दे यांना 100-100 आणि 50-50 असे पंक्ती पंक्तीने बसवा और तब उन्हें पता चला आणि तेव्हा त्यांना कळालं यवना 6:10 के अंदर योहान 6:10 मध्ये जब उनको बिठाया गया ज्यावेळेस त्यांना बसवलं गेलं लगभग 5000
पुरुष थे वहां पर जो बैठ गए आणि जवळपास 5000 पुरुष होते जे त्या ठिकाणी बसले. सुनिए ऐका, वहां पे कोई हमारे जैसा रजिस्ट्रेशन वाला फॉर्म नहीं था. त्या ठिकाणी आपल्यासारखं रजिस्ट्रेशनचा कोणता फॉर्म नव्हता. आप रजिस्ट्रेशन भरिए फिर हमें पता चलेगा कितने लोग आए. की तुम्ही रजिस्ट्रेशन भरा आणि मग आम्हाला कळेल की किती लोक येणार आहेत. कसे पता चला की लगभग 5000 पुरुष आहेत. यांना कसं कळालं की हे 5000 पुरुष आहेत. क्योंकि येशू मसीह व्यवस्था में चलने वाला परमेश्वर. कारण की येशू ख्रिस्त हा व्यवस्थेने चालणारा परमेश्वर. 50-50 100-100 के गट में उनको डिवाइड कर दिया. त्यांना 50-50 100-100च्या गटांमध्ये त्यांनी बसवलं. तब उन्हें पता चला. आणि तेव्हा त्यांना कळालं की हे 5000 लगभग पुरुष आहेत. की हे लगभग हे जवळपास 5000 पुरुष आहेत. ये सिर्फ 5000 ही नहीं थे. मैं आपसे कहना चाहता हूँ कि जब मैं अंदर गया बाइबल में पढ़ा बहुत गहराई में गया तो कम से कम जो बड़े बड़े प्रोफेसर हैं बाइबल के जो एक विद्वान लोग हैं उन्होंने कहा कि 20000 लोग लगभग वहां पर थे. आणि फक्त 5000च नाही पण जेव मी अभ्यास केला सखोल याचा वेगवेगळा जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं मी जेव्हा शिक पाहिलं वाचलं त्यावेळेस कळून चुकलं की 20000 जवळपास लोक त्या ठिकाणी होते. और सब व्यवस्था प्रभु ने उनको व्यवस्था लगाया. आणि त्या सर्वांना परमेश्वराने व्यवस्था लावून दिली होती. मैं इन लोगों के लिए बहुत उत्तेजित हूं. आणि त्या लोकांसाठी मी फार उत्स्फूर्त आहे. किसी ने भी प्रश्न नहीं किया. कोणीही प्रश्न केला नाही. अगर हम किसी को बोलते हैं ना कि ऐसा आप शादियों में देखिए. आता तुम्ही लग्नात पहा. इसको खाना नहीं अगर मिले खाना नहीं मिलता है तो आदमी चिड़ जाता. आणि लग्नामध्ये जेवण नाही मिळालं की लोक रागावतात. हम लाइन में खड़ा पसंद नहीं होते. आणि लाइनी मध्ये उभे राहणं फार आवडत नाही. और जब हम 200-500 लोगों में गड़बड़ जाते आणि 200-500 लोकांमध्ये आमची गड़बड़ होऊन जाते. क्यों मालूम है? का माहिती का? क्योंकि व्यवस्था नहीं है. व्यवस्था नहीं है. पर येशू की जब व्यवस्था होती है पण जेव्हा येशू व्यवस्था करतो तो वो आशीर्वाद को लेकर आता. तो आशीर्वाद घेऊन येतो. हम देखते हैं यहाँ पर. आम्ही या ठिकाणी पाहतो. उन्होंने उनको डिवाइड कर दिया. त्यांनी त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं. येशू व्यवस्था का परमेश्वर है. येशू व्यवस्थेचा परमेश्वर है. येशू के पास अनुशासन है. येशूकडे शिस्त आहे. अनुशासन के द्वारा ही हमारे जीवन में आशीष को हम प्राप्त करेंगे. आणि शिस्तीच्या द्वारेच आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादांची प्राप्ती करू शकतो. हम बहुत बार अपने जीवन को जीवन में व्यवस्था नहीं रखते. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही व्यवस्था शिस्त ठेवत नाही. और फिर हम चिल्लाते हैं. आणि मग ओरडतो. फिर हम गुस्सा करते हैं. आणि आम्हाला राग येतो. और फिर हम जो प्रभु चाहते हैं हमसे वो हमारे जीवन में हम देख नहीं पाते. आणि जे काही प्रभु आमच्या जीवनामध्ये पाहू इच्छितो ते दिसत नाही. और ये लोगों ने प्रभु की आज्ञा को माना. आणि या लोकांनी परमेश्वराची आज्ञा पाळली. अभी वहां पे खाने के लिए तो कुछ नहीं है. तिकडे खाण्यासाठी तर काहीच नाही. येशू क्या करने वाला ये भी मालूम नहीं. येशू ख्रिस्त काय करणार आहे तेही माहित नाही. प्रभु येशू ने कहा सिर्फ बैठ जाओ आप. येशू ख्रिस्त एवढंच म्हटलं की तुम्ही बसा. अगर मैं उधर होता हां जर मी तिथे असतो मैं बोलता क्यों बिठाए ना तो खाना मिलेगा ना पीना मिलेगा. येशू मसीह बोलते हैं बैठ जाओ. आणि मी असलो असतो मी म्हटलो असतो इथं काही जेवण नाही पाणी नाही. येशू म्हटला बसा म्हणून बसायचं. हम कितने 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 घंटों से हम येशू मसीह के पास चल रहे हैं. आणि किती तासान तास आम्ही येशूच्या मागे चालत आहोत. भूक लगी है. भूक लागली आहे. मैं अभी गाँव में जाऊंगा फिर वहां से खाना खरीद के लाऊंगा. मी आता गावात जाईन आणि तिथून जेवण विकत. और यहां पे लिखा है कि शाम हो चुकी थी. आणि या ठिकाणी असं लिहिलंय की संध्याकाळ झाली होती. लेकिन ये लोग बहुत आज्ञा मानने वाले लोग. परंतु हे फार आज्ञा पाळणारे होते. ते गडबड करने वाले नहीं है. ते गडबड करणारे नव्हते. बहुत सारे लोग गडबड करने वाले हो जाते. बरेचसे लोक गडबड करणारे असतात. हम कभी अपने जीवन में गड़बड़ ना करें. आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच गड़बड़ करू. अगर आप परमेश्वर के चमत्कार को अद्भुत काम को देखना चाहते हैं. परमेश्वराचं अद्भुत काम त्याचे चमत्कार जर तुमच्या जीवनामध्ये पाहू इच्छित तो कभी गड़बड़ मत करना. तर कधीच गड़बड़ करू नका. अपने 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 जीवन में व्यवस्था को अनुशासन को बनाना. आपल्या जीवनामध्ये व्यवस्था आणि शिस्त पाळायला शिका. पहिला करिंथी 14:33 वचन यही कहता है. पहिला करिंथी क्रसपत्र 14:33 वचन असं सांगतं. परमेश्वर गड़बड़ी का परमेश्वर नहीं है. परमेश्वर हा गड़बड़ गोंधळाचा परमेश्वर नाही. वो शांति का परमेश्वर. तर तो शांतीचा परमेश्वर. अगर आपके जीवन में गड़बड़ी को दूर करना चाहते हैं. तुमच्या जीवनामधून जर तुम्ही ती गडबड दूर करू इच्छिता तर आपले जीवन केंद्र व्यवस्था को लेकर तर आपल्या जीवनामध्ये शिस्त घेऊन या. कोई भी अव्यवस्थित अव्यवस्था हमारे जीवन में नहीं होना. कुठल्याही प्रकारची अव्यवस्था आमच्या जीवनामध्ये नसावी. हमारे जीवन के अंदर प्लॅनिंग होना है. आमच्या जीवनामध्ये योजना असावी. रोज की प्लॅनिंग हमारे जीवन में होना है. रोजची योजना असावी. हफ्ते की प्लॅनिंग होना है. आठवड्याची योजना असावी. महिने की प्लॅनिंग होना है. महिन्याची योजना असावी. साल भर की प्लॅनिंग होना है. वर्षभराची योजना असावी. आप आज के दिन क्या करने वाले आपके पास में प्लॅनिंग होना है. आजच्या दिवशी तुम्ही काय करणार आहात त्याचे योजना तुमच्याकडे. हमारे पास में व्यवस्था होना बहुत जरूरी है. आमच्याकडे ही व्यवस्था असणं फार गरजेचं. तभी हमारे जीवन में शांति को देख पाएंगे. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये आम्ही शांती पाहू शकतो. वो शांति का परमेश्वर है. तो शांतीचा परमेश्वर है. वो शांति देने वाला परमेश्वर. तो शांति देणारा परमेश्वर. यहोवा शालोम है. तो यहोवा शालोम है. लेकिन उस शांति को बना के रखना हमारा काम है. पण ती शांति बनवून ठेवणं आमच्या हातात आहे. ये हम सबके हाथ में है. ये आमच्या सर्वांच्या हातात आहे. इसलिए जो भी बातें हमारे जीवन में होगी आणि म्हणून जे काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील वो व्यवस्थित रूप से हो जाए. ते व्यवस्थित रीत्या घडावे. पहिला करिंथी 14:40 वचन यही कहता है. पहिला करिंथी क्रसपत्र 14 अध्याय 40 वचन असं सांगतं. हर एक चीज जो है ना
प्रत्येक जी गोष्ट आहे व्यवस्थित रूप से हमारे जीवन में हो शिस्तवार आणि व्यवस्थितपणे हो द्या हां शिस्तवार लेकर शिस्त हो हमारे जीवन के अंदर आमच्या जीवनामध्ये शिस्तबद्ध असावा मी अगर हमारे जीवन में शिस्त नहीं है जर आमच्या जीवनामध्ये शिस्तच नाहीये तो हम अव्यवस्था हो जाएगी हमारे जीवन तर आमचं जीवन है अव्यवस्थित होऊन जाईल हमारा उठना आमचं उठणं हमारा बैठना आमचं बसणं हमारा चलना आमचं चालणं हमारी प्रार्थना आमची प्रार्थना हमारा काम पर जाना आमचं कामावर जाणं हे सब हमारे जीवन व्यवस्था होना है या सर्व गोष्टींची व्यवस्था आमच्या जीवनामध्ये असावी हमारे घर में व्यवस्था होना आमच्या घरामध्ये व्यवस्था असावी अगर व्यवस्था होगी जर व्यवस्था असेल तो परमेश्वर के आशीष को हम देख पाएंगे परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही पाहू शकतो परमेश्वर यही यहां पर कह रहा है परमेश्वर हेच या ठिकाणी सांगत आहे हमारे जीवन में अनुशासन होना आमच्या जीवनामध्ये शिस्त असायला हवी ये लोगों को 50 50 और 100 100 के बीच में डिवाइड करके बिठा दिया या लोकांना 50 50 आणि 100 100 च्या गटांमध्ये विभागून बसवलं देखो मेरे यीशु की व्यवस्था कैसी है पहा माझे यीशूची व्यवस्था अशी आहे मेरा जब यीशु व्यवस्था करता जेव्हा यीशु व्यवस्था करतो ना तो परमेश्वर के बड़े चमत्कार को वहां त्या परमेश्वराचा मोठा चमत्कार त्या ठिकाणी होताना आम्ही पाहतो जीवन को व्यवस्था में लेकर आमचं जीवन देखील आम्ही व्यवस्थित करावं परमेश्वर ने व्यवस्था दिया है परमेश्वराने ही व्यवस्था दिलेली आहे लोगों को व्यवस्था दिया है लोकांना व्यवस्था दिली आहे आप इस प्रकार अपने अपने जीवन को जिए की तुम्ही अशा प्रकारे तुमचं जीवन जगा अगर व्यवस्था न होती तो शायद हमें मालूम नहीं कहां होते आणि जर व्यवस्था नसती तर मला आपल्याला माहित नाही आपण कुठे असतो खुद परमेश्वर ने व्यवस्था को बना के दिया स्वतः परमेश्वराने ही व्यवस्था आम्हाला आखून दिली आहे लोगों को कहा की इस प्रकार अपने जीवन को जिए आणि लोकांना सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवन जगा और वो लोग व्यवस्था को लेकर चल रहे थे आणि लोक ही व्यवस्था घेऊन चालत होते लेकिन हम देखते कुछ लोग व्यवस्था को लेकर नहीं जी रहे पण आम्ही पाहतो की काही लोक व्यवस्था घेऊन जीवन जगत नाहीत वो बीच में ही खत्म हो गए ते मधूनच संपले उनको उनका जीवन खत्म हो गया जीवन संपला इसका मतलब ये है याचा अर्थ हा व्यवस्था में जीवन छुपा हुआ व्यवस्थेमध्येच जीवन लपलेला आहे व्यवस्था में ही हमारे आशीष छुपे हुए व्यवस्थेमध्येच आमचा आशीर्वाद लपलेला आहे इसलिए अपने जीवन के अंदर हमारा जीवन जो है व्यवस्था में लेकर आना आणि म्हणून आमचं जीवन आम्ही व्यवस्थेमध्ये घेऊन यावं और येशू व्यवस्था को रद्द करने के लिए नहीं आया आणि येशू ही व्यवस्था रद्द करण्यासाठी आला नाही येशू मसीह व्यवस्था को पूरा करने के लिए ही व्यवस्था तो पूर्ण करण्यासाठी आलेला आहे क्रूस के ऊपर उसने पूरा किया आणि त्या वधस्तंभावर त्याने ती पूर्ण केली इसलिए जो भी हमारे जीवन में हम करते आणि म्हणून जे काही आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो उसमें व्यवस्थापन होना चाहिए त्याच्यामध्ये व्यवस्थापन असणं गरजेचं आहे अनुशासन होना चाहिए शिस्त असणं गरजेचं आहे आप देखो रोज सुबह सूरज उगता है रोज शाम को सूरज ढल जाता है सकाळी रोज सूर्य उगवतो आणि संध्याकाळी तो मावळतो उसके पास में एक अनुशासन है त्याच्याकडे एक शिस्त आहे परमेश्वर उसको अनुशासन लगा कर दिया परमेश्वराने ही शिस्त त्याला लावून दिली हम देखते चांद तारे बिजली बादल हर एक के पास में एक अनुशासन प्रभु ने दिया है आम्ही पाहतो सूर्य तारे आणि जे काही आहे त्या प्रत्येकाला एक शिस्त परमेश्वराने घालून दिली आहे और वो उसी के अनुसार वो अपने काम को करते हैं आणि त्या अनुसारच ते आपलं कार्य करतात अगर थोड़ा भी उन्होंने बेशिस्तपणा दिखाया तो इस दुनिया में बड़ी दुर्घटना हो सकती है आणि थोड़ी बेशिस्तपणा त्यांनी दाखवला तर या जगामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते सूरज भी ग्रह भी तारे भी परमेश्वर की आज्ञा को मानते हैं सूर्य चंद्र तारे सर्वजण परमेश्वराची आज्ञा पाळतात समुद्र भी परमेश्वर की आज्ञा को मानता है समुद्र देखील परमेश्वराची आज्ञा पाळतो परमेश्वर समुद्र को भी एक अनुशासन में एक व्यवस्था में उसको 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 दिया है समुद्राला देखील एक व्यवस्था लावून दिलेली आहे एक शिस्त लावलेली आहे अगर ये अव्यवस्था में अगर आ जाए ना आणि जर हा समुद्र अव्यवस्थेमध्ये आला अगर ये पूरे ग्रह अव्यवस्था में आ जाए आणि हे सर्व ग्रह जर अव्यवस्थेमध्ये आले तर नीले आसमान के पार दिखेंगे तर आम्हाला नीले आसमानच्या पार जावं लागेल तिथेच दिसू आम्ही हम गाना गाते गाते चले जाएंगे नीले आसमान के पार गाना गाता गाता डायरेक्ट आम्ही निळ्या आकाशाच्या पुढे जाऊ प्रभु ने उन्हें आज्ञा दिया है प्रभु ने त्यांना आज्ञा दिलेली आहे अनुशासन में रहने के लिए त्यांना शिस्तीत राहण्यासाठी अनुशासन में रहते हैं आणि ते शिस्तीमध्ये राहतात इसलिए रोज हम सूरज को डूबता हुआ सूरज को उगता हुआ देख पाते आणि म्हणून आम्ही रोज सूर्य उगवताना आणि मावळताना पाहतो वो अनुशासन में चलते हैं नेहमी शिस्तीमध्ये आणि चालत असतात और इसलिए अनुशासन के बिना हमारा पूरा जीवन अस्तव्यस्त हो जाएगा म्हणून शिस्ती शिवाय आमचं पूर्ण जीवन हे अस्तव्यस्त होऊन जाईल इसलिए अपने जीवन में अपने घर में अपने परिवार में अपने व्यक्तिगत जीवन में अनुशासन को बना के आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये अनुशासन शिस्त असणं फार गरजेचं आहे अगर अनुशासन नहीं है जर शिस्त नाही आहे तो हमारे जीवन में हम बड़े कार्य को नहीं देख पाएंगे आमच्या जीवनामध्ये मोठे कार्य होताना आम्ही पाहणार नाही अनुशासन हमारे जीवन में एक महान भूमिका निभाता है आणि शिस्त आमच्या जीवनामध्ये एक मोठी भूमिका निभावते और जीवन का हर एक कदम के लिए अनुशासन बहुत मूल्यवान है आणि जीवनाच्या प्रत्येक पावलासाठी शिस्त हे अतिशय महत्त्वाचे आहे हमें हर समय अपने जीवन को अनुशासित रखना आम्हाला प्रत्येक वेळेला आमचं जीवन शिस्तबद्ध ठेवायचं आहे अनुशासन हमें नियंत्रण में रखता है आणि शिस्त आम्हाला नियंत्रणामध्ये ठेवतं अगर हमारे पास में नियंत्रण नहीं है जर आमच्यावर आमचं नियंत्रणच नहीं है तो हम बहुत चीजों को खो देंगे बऱ्याचशा गोष्टींना आम्ही मुकू देखिए अगर
हमारे जीवन में व्यवस्था है सर आमच्या जीवना मध्ये व्यवस्था आहे तो हम आशीष को अपने जीवन में उतरते हुए देखेंगे तर आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये उतरताना आम्ही पाहू हर एक चीज की व्यवस्था होना प्रत्येक एक गोष्टीचं शिस्त असायला इसलिए प्रेषित 21 अध्याय 24 वचन कहता आणि म्हणून प्रेषित याचा 21वा अध्याय 24वा वचन सांगतं 21 अध्याय 24 वचन प्रेषित प्रेषित 21:24 त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडन करावे म्हणून त्यांना खर्च तुम्ही त्याचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्या विषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल हां आप व्यवस्था को मानकर उसके अनुसार चलते हैं तुम्ही नियमशास्त्र पाळता आणि त्याच्यावर नुसार वागता हम पाळणे वाले व्यक्ती बने आम्ही पाळणारे व्यक्ती बनूयात हम सिर्फ बोलने वाले व्यक्ति ना बने फक्त बोलणार नसाव अपने जीवन को अनुशासन में बना के रखें आमचं जीवन शिस्तबद्ध राखाव सुनिए ऐका कैसे रखना है कसं ठेवायचं हमारा एक प्रार्थना का एक समय होना चाहिए आमची प्रार्थनेची एक वेळ असायला हवी एक समय होना चाहिए एक वेळ असायला हवी कभी भी उठकर प्रार्थना नहीं करना कधी पण उठून प्रार्थनेला बसायचं एक समय आपका और मेरा होना चाहिए एक समय एक वेळ निश्चित असावी जैसे यीशु मसीह का समय था जैसे यीशु की समय होती वेळ होती उसने अपने जीवन को व्यवस्था में रखा हुआ था त्याने त्याचं जीवन शिस्तबद्ध राखलं उसने अपने जीवन को अनुशासन में रखा हुआ त्याने आपलं जीवन त्याने शिस्तबद्ध राखलं वो मार्कुस का पहला अध्याय 35 वचन कहता है आणि मार्कचा पहिला अध्याय 35 वचन सांगतं वो भोर को दिन निकलने से पहले वो उठकर एक जंगली स्थान में गया और वहां प्रार्थना करने लगा तो भला पहाटेच उठून एका जंगलाच्या स्थानामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी गेला हम देखते यीशु मसीह का जीवन जो है व्यवस्था का जीवन है आम्ही पाहतो यीशू ख्रिस्ताचं जीवन हे व्यवस्थेचं जीवन है हमारा जीवन व्यवस्था का जीवन होना चाहिए आमचं जीवन देखील व्यवस्थेचं जीवन असायला हवं यीशू मसीह का नित्य क्रम था यीशू ख्रिस्ताचा हा नित्य क्रम होता वो सुबह उठकर प्रार्थना करता तो सकाळीच उठून प्रार्थना करत असे हमारे जीवन में भी एक अनुशासन होना है आमच्या जीवनामध्ये देखील एक शिस्त असणं गरजेचं आहे अगर हमारे जीवन में अनुशासन नहीं है जर आमच्या जीवनामध्ये शिस्त नाही आहे हमारे जीवन अस्तव्यस्त हो सकता तर आमचं जीवन अस्तव्यस्त होऊ शकतं कोई भी काम कभी भी मूड आए तो करना नहीं है कोणतेही काम कधी आमच्या लहरीनुसार करायचं नाही कभी कभी मूड आता है प्रार्थना करना है कधीतरी मूड आला प्रार्थना केली मूड नाही है तो प्रार्थना नहीं करना आणि मूड नाही आला तर नाही करायची आज 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 मेरा मन नहीं कर रहा है प्रार्थना करने आज माझं मन होत नाही प्रार्थना करण्यास हम हमारे मन पर निर्भर नहीं है आम्ही आमच्या मनावरती अवलंबून नाही हमारे मन को नियंत्रण करना आमचं मन आम्हाला नियंत्रणात ठेवायचं हमारे शरीर को नियंत्रण करना आमचं शरीर आम्हाला नियंत्रित इसलिए पॉलस कहता है आणि म्हणून पौल म्हणतो मैं मेरे शरीर को मारता कूदता मी माझ्या शरीराला भुकलतो मेरे शरीर को मैं वश में करता हूं माझ्या शरीराला मी नियंत्रणामध्ये ठेवतो ये शरीर को वश में करने का जबाबदारी प्रभु ने हमें दिया आणि या शरीराला नियंत्रणामध्ये आणण्याची जबाबदारी प्रभु ने आम्हाला दिली शरीर को हम अनुशासन में लेकर आणि म्हणून हे शरीर आम्ही शिस्ती मध्ये व्यवस्थे मध्ये घेऊन याव अगर व्यवस्था हमारे पास में है आणि जर ही व्यवस्था आमच्याकडे आहे तो सफलता हमारे पीछे आएगी तर यश आमच्या मागे येईल बहुत बहुत पुसे सफलता कैसे मिलेगी प्रार्थना करने से तो होती है सफलता बऱ्याचदा विचारतात यश कसं मिळावं कसं मिळतं प्रार्थनेने तर ते मिळतं लेकिन हमारी भी जबाबदारी है पण आमची देखील काही जबाबदारी आहे की हमारे जीवन को हमारे शरीर को हमारे मन को हमारे हृदय को हम अनुशासित करें आमचं शरीर आमचं मन आमचं हृदय आम्ही शिस्तबद्ध ठेवावं हमें प्रार्थना का एक समय होना चाहिए आमच्या प्रार्थनेसाठी एक वेळ असायला हवा हमारे मूड पर प्रार्थना नहीं करना आमच्या लहरीवरती आमच्या मूडवरती प्रार्थना नसावी एक नियोजनबद्ध हमारे जीवन होना है तर आमचं जीवन हे एक नियोजनबद्ध असायला हवं येशू के पास में नियोजनबद्धता थी येशू कडे ती नियोजनबद्धता होती उसके पास में व्यवस्था थी त्याच्याकडे व्यवस्था होती इसलिए तो 5000 लोगों से ज्यादा लोगों ने लोग खाकर तृप्त आणि म्हणून तर 5000 पेक्षा अधिक लोक खाऊन तृप्त झाले हम 500 लोगों में झगड़ा करते हैं आम्ही 500 लोकांमध्ये भांडतो वो ये नहीं पीस नहीं मिला लेग पीस है क्या भैया पंडित दादा लेग पीस है क्या देखो देखो आप अपने लोगों को लेग पीस देते हैं हमको देते नहीं आप प्लस लोकांना लेग पीस देता आम्हाला देत नाही और खाना खत्म ना हो जाए इसलिए भागते हुए पहली लाइन में चले जाए आणि जेवण संपेल म्हणून आधीच पळत जाऊन लाइनीत उभे राहतात अगर येशू देने लगा ना साहब येशू द्यायला लागला ना कभी कमतरता नहीं होती कधीच कमतरता होणार नाही ऐसा लिखा है ऐसा लिखा है सब लोग खाकर तृप्त हुए सर्व लोग खाऊन तृप्त झाले और 12 टोकरिया उठाई आणि 12 टोपली उरली सबको मासा मिला अच्छा मछली कौन सा मछली था मालूम नहीं प्रभु को पूछेंगे ऊपर जाके चांगले मासे मिळाले सरना कोणते होते माहित नाही लेकिन सब खाकर तृप्त हो गए पण सर्व जन खाऊन तृप्त झाले आपके जीवन में आप तृप्तता देखना चाहते आणि ती तृप्तता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहू इच्छिता का अनुशासन बनाए तर शिस्त लावा अपने जीवन में एक
एक एक एक व्यवस्था होना है आपल्या जीवनामध्ये एक व्यवस्था असायला हवी. हमारी प्रार्थना की व्यवस्था है आमच्या प्रार्थनेची व्यवस्था आहे का क्या मैं सुबह उठकर प्रार्थना करता हूं सकाळी उठून प्रार्थना पहाटे करतो का प्रभु के साथ में मैं मेरा रिश्ता कैसा है प्रभु सोबत माझा नाते संबंध कसे आहे रविवार को रिश्ता नहीं बनाना फक्त रविवारीच नाते संबंध जोडायचे सोमवार से लेकर रविवार तक रिश्ते में रहना है सोमवार पासून ते रविवार पर्यंत त्या नाते संबंधांमध्ये राहायचे आहे प्रभु के साथ में देवा सोबत तब हम आशीष को पाएंगे आणि तेव्हा आम्हाला आशीर्वाद मिळतील. डॅनियल के पास में एक व्यवस्था थी दानियलाकडे देखील एक व्यवस्था होती. डॅनियल कितने समय प्रार्थना करता है डॅनियल किती वेळा प्रार्थना करतो 10 बार अच्छा सम एक दिन में 3 बार प्रार्थना करता है आणि 3 वेळा तो प्रार्थना करतो. लेकिन आप उसके जीवन को पढ़ेंगे ना पण जर तुम्ही त्याचं जीवन वाचलं उसके अपनी रीत के अनुसार लिखा है आपल्या रीतीन अनुसार असं लिहिले डॅनियल 6:10 में लिखा है आणि डॅनियल 6:10 मध्ये लिहिले अपनी रीत के अनुसार आपल्या रीती अनुसार. इसका मतलब वो क्या दिखाना चाहता है याचा अर्थ ते काय दाखवू इच्छितो. उसके जीवन में एक अनुशासन था त्याच्या जीवनामध्ये एक शिस्त होती. वो हमेशा वो समय में प्रार्थना करता था तो नित्य क्रमाने त्याच वेळेला प्रार्थना करत असते. हमारे जीवन में भी एक अनुशासन बनाना है आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला एक शिस्त ठेवायची. दिनभर क्या करते हैं क्या नहीं करते एक लिस्ट हमारे पास में होना है. दिवसभरामध्ये आम्ही काय करतो काय नाही त्याची एक यादी आमच्याकडे असावी. काही लोक मूड पे होते बरेच जणांचं लहरीवर असतं मूडवर. शाम आया शाम के साथ चले गए शाम आला शाम बरोबर गेले. सुबह आया सुबह के साथ में चले गए. सुबह आला सुबह बरोबर गेले. दोपहर आया दोपहर के साथ में चले गए. दुपार आली दुपार बरोबर गेले. दोन तीन दिवस गायब और फिर आके चिल्लाते हैं आणि मग येऊन ओरडतात मेरा कुछ काम ही नहीं हुआ माझं काहीच काम झालं नाही. कैसे काम होगा कसं होणार. तो मूड लहरी है सुबह के साथ आए तो सुबह चले गया दोपहर में आए तो दोपहर के साथ में चले गया शाम आए तो शाम के साथ में चले गया. मूड वर आहे लहरी आहे सकाळ आली सकाळ बरोबर गेला दुपार आली दुपार बरोबर गेला संध्याकाळ आली संध्याकाळ बरोबर गेला. अपने जीवन में हम नहीं बोलने वाले भी होना चाहिए. आमच्या जीवनामध्ये आम्ही नाही म्हणणार देखील असायला हवं. कुछ लोग वजन कम करना चाहते हैं. काही लोकांना वजन कमी करण्याची इच्छा आहे. बहुत वजन बहुत प्रार्थना भी करते मेरा वजन कम आणि प्रार्थना पण करतात की प्रभु माझं वजन कमी व्हावं. 10 किलोमीटर सुद्धा भागते भी है आणि सकाळी 10 किलोमीटर पळतात देखील. लेकिन जब डाइटिंग के समय आता पण ज्या वेळेस डाइटिंग ची वेळ येते घबाक सुबह देख लेंगे इसको सकाळी बघता येईल. हमें नहीं बोलना भी आना चाहिए. आम्हाला नाही म्हणता यायला पाहिजे तब हमारे जीवन में हम आशीष पाएंगे आणि तेव्हाच आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळेल. इसको अपने जीवन को नियंत्रण में रखें आणि म्हणून आमचं जीवन आम्ही नियंत्रणामध्ये ठेवावं. इतना नहीं एवढंच नाही येशू हमेशा चर्च जाने वाला व्यक्ति था. येशू हा नेहमी चर्चला जाणारा व्यक्ति होता. हमेशा वो अपने जीवन को शिस्त में अनुशासन में रखा हुआ था आणि नेहमी त्याने त्याचं जीवन आहे व्यवस्थापनामध्ये शिस्तीमध्ये ठेवलं होतं. येशू के पास में नियमित रूप से चर्च जाने का अनुशासन था. येशूकडे नियमित रूपाने चर्चला जाण्याची शिस्त होती. ही उसकी आदत थी ही त्याची सवय होती. लूक इसका 4:44 में लिखा आणि लूक 4:16 मध्ये लिहिलंय वहां पे लिखा है वो अपनी रीत के अनुसार शब्द के दिन आराधनालय में गया कि तो आपल्या रीती अनुसार शब्बत दिवशी आराधनालयामध्ये गेला. वो येशू मूड पर नहीं था. येशू मूड वर नव्हता. आज से मूड आया चर्च में चले गए. आज मूड आला चला चर्च ला. आज कुछ जीवन में परीक्षा आए चलो चर्च चलते हैं. आज जीवनामध्ये काहीतरी समस्या आली प्रश्न आली चला चर्च ला. आज कुछ तो भी गड़बड़ हुई जीवन में चलो चर्च में चलेंगे. आज जीवनामध्ये काहीतरी गड़बड़ झाली चला चर्च ला. वो मूडी नहीं था येशू मसीह. येशू मूडी नव्हता. येशू मसीह की आदत थी. येशूची सवय होती. वो चर्च में जाने वाला व्यक्ति तो चर्चला जाणारा व्यक्ति उसको मालूम था. त्याला माहित होतं चर्च में लोगों की सहभागिता में ही मैं हम आशीष होने वाले. चर्च मध्ये लोकांच्या सहभागितेमध्ये परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आम्ही आशीर्वादित होणार. बंधू जब मिलते हैं ना बंधू जेव्हा एकत्र येतात वहां प्रभु ने एक वादा किया है. त्या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन है. सुनो कान खोलकर. कान उघडून ऐका. अपने मन को खोलकर. आपलं मन उघडा. प्रभु का वचन कहता है. देवाचं वचन सांगतं जब बंधू इकट्ठा होते हैं. जेव्हा बंधू एकत्र येतात वहां पे अभिषेक उतरता. त्या ठिकाणी अभिषेक उतरून येतो. अभिषेक उतरता नहीं बहता है. आणि अभिषेक केवळ उतरत नाही तर तो वाहतो. भजन संहिता 133 में लिखा है. आणि स्तोत्र संहिता 27:31 मध्ये लिहिलंय. 133 में लिखा है. 133 मध्ये लिहिलंय वहां पे अभिषेक बहता है. त्या ठिकाणी अभिषेक वाहतो. प्रभु ने वादा किया है. आणि प्रभु ने अभिवचन दिले. दो या तीन मेरे नाम से जमा होते हैं. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतात. उनके बीच में मैं होता हूं. त्यांच्या मध्ये मी आहे. प्रभु को देखना चाहते हैं. त्याला बघू इच्छिता का. उसकी उपस्थिति महसूस करना चाहते हैं. त्याच्या उपस्थितीची जाणीव करून घेऊ इच्छिता. मिलकर आए और प्रभु की
आराधना में उसको ऊंचा उठाए, प्रभु का स्वर्ग हमारे बीच में उतरेगा। तुम्ही सर्व मिळून या देवाच्या आराधनेमध्ये आम्ही पाहू शकतो देवाचा स्वर्ग उतरून येतो। इसलिए चर्च को कभी छुट्टी नहीं देना, आणि म्हणून चर्चला कधी सुट्टी घ्यायची नाही। येशू कभी छुट्टी नहीं करता, माझ्या येशूला कधी सुट्टी नव्हती, आज भी छुट्टी नहीं करता, आजही सुट्टी करत नाही। प्रभु कहता है, प्रभु म्हणतो, ज्या दो या तीन मेरे नाम से जमा होंगे, दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र येतात, उनके बीच में मैं आ जाऊंगा, त्यांच्यामध्ये मी येणार। वो ये नहीं कह रहा कि आज मुझे अमेरिका जाना है, तो नहीं ऐसे मंडर कि नहीं मैं आज अमेरिका जाए, आज मुझे केशनाथ फाटे पे जाना है, आज मैं केशनाथ फाटे और जाए, आज मुझे यरोड़ा जाना है, आज मैं यरोड़ा जाए, यहाँ भी दो तीन जमा होंगे, जिथ कुछ दो तीन जमा होती मेरा यीशु वहाँ उपस्थित, माझा यीशु तिथे उपस्थित राहतो, मेरा यीशु वहाँ आ जाता, माझा यीशु त्या ठिकाणी येतो, यीशु मेरे यीशु को चर्च जाने की आदत थी, माझा यीशुला चर्च जाने की सवय होती, क्यों का, क्योंकि उसको मालूम है, त्याला माहित है प्रभु की उपस्थिति वहाँ है, देवाची उपस्थिति त्या ठिकाणी आहे। आमीन आमीन। इसलिए अपने जीवन को अनुशासन में रखे, आणि म्हणून आपले जीवन अनुशासित ठेवा। हमें चर्च जाना है, आम्हाला चर्चला जायचे, आप अकेले मत आए, एकटे येऊ नका, अपने परिवार को लेकर आ, आपला कुटुंबाला घेऊन या, मैं और मेरा परिवार तो परमेश्वर की उपस्थिति में ही सेवा करता आगे बढ़ेगा, मी आणि माझे घराणे तर देवाच्या उपस्थितीमध्येच त्याची सेवा करत पुढे जाणार। आमीन। और इतना नहीं, आणि एवढंच नाही, येशू की आदत थी, येशूची सवय होती, तो बाइबल पढ़ता था, तो बाइबल वाचत असे, हमारे जीवन में एक आदत होना है, आमच्या जीवनामध्ये देखील एक सवय असायला हवी, डिसिप्लिन होना है, डिसिप्लिन, एक शिस्त असायला हवी, अनुशासन होना है, आणि अनुशासन असायला हवं, हम उस वक्त बाइबल पढ़े, आम्ही त्या वेळेला ते बाइबल वाचावं, अगर लूक 4:40 वचन में पढ़ते हैं, लूक 4:40 मध्ये जर पाहिलं, उसने अपनी रीति के अनुसार, त्यांनी आपल्या रीति अनुसार, वो शब्द के दिन आराधनालय में जाकर पढ़ने के लिए खड़ा हुआ, आणि शब्बत दिवशी त्या आराधनालय मध्ये जाऊन तो वाचण्यासाठी उभा राहिला, क्या पढ़ा उसने, काय वाचलं त्याने, यशय की किताब पढ़ी, यशयचं पुस्तक, सुनिए ऐका, हमारे जीवन में हमें बाइबल पढ़ने का एक अनुशासन होना, आमच्या जीवनामध्ये बाइबल वाचण्याची एक शिस्त असायला हवी, बाइबल पढ़े, बाइबल वाचा, क्योंकि बाइबल ही है, कारण बाइबलच आहे जो हमें जीवन का मार्ग दिखाए, जे आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवू शकतो। हमारे पास में आज प्रभु ने सुंदर सुंदर मोबाइल दिया है, आज परमेश्वर ने आमच्याकडे छान मोबाइल दिलेत, ऑडियो आप उसको आप क्या कर सकते हैं, डाउनलोड कर सकते हैं, यस डाउनलोड कर सकते हैं, थैंक यू, तुम्ही डाउनलोड करू शकता, और अपने कान में वो कुछ तो होता वो डाल दे, आणि इयरफोन तुम्ही ते कानामध्ये घालू शकता, बहुत कुछ कान में डालते हैं, कान में बहुत सारी बातें आते हैं, कानात बऱ्याचशा गोष्टी येतात, कान में कुछ लोग डाल के जाते हैं, कानात काही लोक टाकून जातात, पता नहीं क्या क्या डालते हैं दुनिया, माहित नाही काय काय टाकून जातात, और उसका असर यहाँ पे होता है, आणि त्याचा असर असा होतो, यहाँ पे असर हुआ, आणि तिथे असर झाला, तो पूरे घर में असर होगा, तर अख्ख्या घरावरती असर होतो, काय झाला, काय झालं, एक तासापूर्वी बरा होता, एक तासापूर्वी बरा होता, आता काय ताप आलाय, आता ताप आलाय, कोई तो कान में डाल के चले गया, काहीतरी कुणीतरी कानामध्ये टाकून गेले, इसलिए कोई डालने से पहले, आणि म्हणून कुणी काहीतरी टाकणे अगोदर परमेश्वर के वचन को डाल, देवाचं वचन टाका, खुदा के वचन डालें, देवाचं वचन टाका, जब खुदा के वचन अंदर आएंगे, आणि जेव्हा देवाची वचन आतमध्ये, इतने भी कुछ लोगों ने डालने दो, किती काही लोकांनी टाकू दे, हमारे जीवन में कोई प्रभाव होने वाला, आमच्या जीवनावर त्याचा काही प्रभाव होणार नाही, कोई फरक नाही पडणे वाला, काही फरक पडणार नाही, प्रभु का वचन अंदर है, कारण देवाचं वचन आतमध्ये, वो फल लेकर आएगा, तर ते फळ घेऊन येणार, वो फल लेकर आएगा, ते फळ घेऊन येणार, इसलिए अपने जीवन में, म्हणून आपल्या जीवनामध्ये व्यवस्था बनाए, व्यवस्था ठेवा, अनुशासन में रखे, शिस्त ठेवा, बाइबल पढ़ने के लिए, बाइबल वाचने, प्रार्थना करने के लिए, प्रार्थना करने, चर्च में जाने के लिए, चर्च मध्ये जाण्यासाठी, हमारे जीवन में अनुशासन होना, आमच्या जीवनामध्ये शिस्त हवी, क्या आज हमारे जीवन के अनुशासन और आत्मसंयम जरूरी है, आणि शिस्त आणि स्वनियंत्रण फार गरजेचं आहे, कई बार हमारी इच्छा ना होते हुए भी हमें उस जगह रहना पड़ता है, बऱ्याचदा आमची इच्छा नसतानाही आम्हाला त्या जागेवरती राहावं लागतं, जहां पे हमारी इच्छा नहीं है, जिथे आमची इच्छा नहीं है, फिर भी रहना पड़ता है, तरी राहावं लागतं, कुछ बातों को टालना पड़ता, काही गोष्टी टाळाव्या लागतात, हमारी इच्छा ना रहते हुए, आमची इच्छा नसताना देखील, अगर ऐसा करेंगे, जर असं करू, तो निश्चित तौर से, तर निश्चित अर्थाने, हम प्रभु की महिमा को देख, आम्ही देवाची महिमा पाहणार आहोत, अनुशासन क्या करता है, शिस्त काय करते, वो हमें आजादी देता है, ते आम्हाला सुटका देते, आजादी देता है, स्वतंत्रता देते, हम बड़ी बातों को देख पाएंगे, मोठ्या गोष्टी आम्ही पाहू शकू, अनुशासन दो शब्दों से मिलकर बना है, शिस्त दोन शब्दाने मिळून बनलेली आहे, अनुशासन का मतलब है, अनुशासन याचा अर्थ, शासन के पीछे चलना, शासनाच्या मागे चालणं, किसी
भी नियम के अनुसार चलना अनुशासन कहलाता है। कुठल्याही नियमानुसार चालणं हे अनुशासन म्हटलं जातं। इसलिए अपने जीवन को नियम बनाए हम। आणि म्हणून आपलं जीवन नियम वर चालवावं। सुबह उठने का नियम बनाए। सकाळी उठायचा नियम बनवा। व्यायाम का नियम बनाए। व्यायामाचा नियम असू द्या। बायबल पढ़ने का नियम बायबल वाचायचा नियम असू द्या। खाने का नियम बनाए। खाण्याचा नियम असू द्या। पीने अच्छा वो भी नियम मतलब वो बाहर का पीना नहीं पानी पीना या को वो जूस पीने की बात कर रहा हूँ मैं उसका नियम बनाए। अनि प्रत्येक गोष्टीचा नियम असावा हमारे जीवन के अंदर हम अनुशासन में आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुशासन बद्ध असावा। अगर अनुशासन नहीं है ना जर अनुशासन नहीं है अगर नियम नहीं है हमारे जीवन आमच्या जीवनामध्ये नियमच नहीं है तो हम एक्सीडेंट दुर्घटना हो सकती है। दुर्घटना हो सकते। आप देखिए सिग्नल होता है। सिग्नल असतो वो क्या बताते हैं ते काय सांगतो आप नियम को फॉलो करो कि तुम्ही नियम पाळा। अगर नियम को फॉलो नहीं करेंगे जर नियम पाळले नाही दुर्घटना हो सकती तर दुर्घटना होऊ शकते। इसलिए परमेश्वर ने हमारे जीवन में कुछ नियम लगाए आणि म्हणून परमेश्वराने काही नियम आमच्या जीवनामध्ये लावून ठेवले और हमें खुद के जीवन में भी नियम लगाना आणि आम्हाला देखील स्वतःला आमच्या जीवनासाठी काही नियम लावायला हवे। कोणसे समय क्या करने वालों ये हमको पता होना चाहिए। कोणत्या वेळेला काय करणार आहे आम्ही ते आम्हाला माहित असायला हवे। पॉलस कहता है आणि म्हणून पाऊल म्हणतो पहिला कोरिंथी 9:27 में पहिला कोरिंथी क्रसपत्र याचा 9:27 मैं अपनी देह को मारता कूटता हूँ। मैं अपने देह ला मारतो कुदलतो और उसको वश में लाता हूँ। अनि तेला नियंत्रण तांतो। इसलिए आपके और मेरे जीवन को हमें वश में लाना। अनि मरुन तुम्हाला नहीं माला देखी लाम से जीवन नियंत्रण ताना इसे। सुनिए। आयका। सुनिए। आयका। ये शरीर है ना नियंत्रण में रहने नहीं देता। हे शरीर हमारा नियंत्रण मध्य राहु देत नहीं। इसलिए आपका और मेरा काम यह है कि इसको वश में करना। आणि तुमचं आणि माझं हे काम आहे की आम्ही त्याला नियंत्रणामध्ये आणावं। किसके हाथ में है अपने शरीर को वश में करना। कुणाच्या हातात आहे आपलं शरीर नियंत्रित करणं। फिलहाल तो मेरी वाइफ के हाथ में है। सध्या तर माझ्या पत्नीच्या हातात है। हमारे हाथ में होना चाहिए। आमच्या हातात असायला पाहिजे। सुबह उठने से शाम तक सोने तक हम एक नियम में चलना है। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला शिस्तबद्ध नियमामध्ये चालायला हवं। और आप देखेंगे आणि तुम्ही पहाल आपके जीवन एक आशीषमय जीवन बन जाए। तुमचं जीवन एक आशीर्वादित जीवन बनेल। आमीन। आप आर्मी को देखे सेना को देखे आणि तुम्ही सैन्य पाहिला असेल उनके उनके जीवन अनुशासन है। त्यांच्या जीवनामध्ये शिस्तबद्धता आहे। इसलिए वो आगे बढ़ सकते हैं आणि म्हणून ते पुढे जाऊ शकतात। इसलिए हमारे जीवन में भी इसी बात को करना आणि आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला ह्याच गोष्टी करायच्या। ये कैसे होगा। हे कसं होणार आहे। आदतों के द्वारा होगा। सवयींच्या द्वारे। हैबिट हमारे जीवन में बनाना है। सवय आम्हाला बनवायची। एक नई आदत बनाने में कम से कम 18 से 256 दिन का समय लगता है। आणि एक नवीन सवय रोळवण्यासाठी 18 ते 156 दिवस 254 दिवस लागतात। एक आदत को बनाने के एक सवय लावण्यासाठी। अगर आपको सुबह जल्दी उठना है जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे 5 बजे 5 वाजता तो कम से कम आपको अलार्म लगा के या किसी को बोलकर आपको कहना की मुझे उठाए तो अलार्म लावून किंवा कोणाला तरी सांगून किंवा आम्हाला उठवा म्हणून तुम्ही ती शिस्त लावू शकता। अगर 18 दिन के बाद 254 दिन तक आप आ गए ना आपको आदत लग जाए आणि 18 दिवसापासून 254 दिवसापर्यंत तुम्ही याल ना तर ती तुम्हाला सवय लागून जाईल। फिर आपको उठाने की जरूरत नहीं। मग तुम्हाला कोणी उठवायची गरज नाही। अनुशासन अंग्रेजी शब्द डिसिप्लिन से आया है। आणि अनुशासन हा इंग्लिश शब्द जो डिसिप्लिन आहे त्यातून आलाय। डिसिप्लिन जो शब्द है वो डिसिपल शब्द से आया है। आणि डिसिप्लिन हा शब्द हा डिसिपल मधून आलेला आहे। डिसिपल का मतलब है। डिसिपल याचा अर्थ चेला शिष्य शिष्य अनुयायी शिष्य अनुयायी चेला चेला ये डिसिपल शब्द का अर्थ है। आणि डिसिपल शब्दाचा हा अर्थ और हम यहां देखते हैं आणि आम्ही या ठिकाणी पाहतो येशू मसीह ने आज्ञा किया। येशू ने आज्ञा केली। किसको आज्ञा किया। कोणाला आज्ञा दिली। चेलो को आज्ञा किया। शिष्यांना आज्ञा। चेलो ने क्या किया। शिष्यांनी काय केलं। 50-50 के ग्रुप में 100-100 के ग्रुप में लोगों को बिठाया। 50-50 100-100 च्या गटांमध्ये लोकांना बसवलं। शिष्य क्या करता है। शिष्य काय करतो। वो फॉलो करता है। तो पाळतो। क्या पाळता है। काय पाळतो। अनुशासन को पाळता है। शिस्त पाळतो। क्या पाळता है। काय पाळतो। जो उसको आज्ञा दी गई उसको पालता। जी आज्ञा तला दिली गेलेली ती पाळतो। आपको और मुझे वही करना। तुम्हारा आणि मला देखील तेच करायचं। तब उनको जाके पता चला। आणि मग त्यांना कळालं। लगभग 5000 पुरुष के बराबर है। जवळपास 5000 पुरुष त्या ठिकाणी होते। उन्होंने रजिस्ट्रेशन फॉर्म नहीं भरा था। त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म नव्हता भरला। लेकिन फिर भी उनको पता चला। तरी देखील त्यांना कळालं। 5000 पुरुष है। की 5000 पुरुष आहेत। तब पता चला उन्हें। तेव्हा त्यांना कळालं। हमारे जीवन में तब पता चलेगा हमें। आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला तेव्हा कळेल। जेव्हा मैं अनुशासन में रहूंगा। जेव्हा मी शिस्तीत राहील। मेरे जीवन में क्या हो रहा है। माझ्या जीवनामध्ये काय घडत आहे। मेरे जीवन में कहां तक मैं पहुंचा हूं। मी माझ्या जीवनात कुठपर्यंत पोहोचू। मेरा लक्ष्य क्या है। माझं ध्येय काय आहे। मैं लक्ष्य तक पहुंचा हूं कि नहीं। आणि त्या उद्देशापर्यंत पोहोचलो कि नहीं। ये तब पता चलेगा। ते तेव्हा कळेल। जब मैं व्यवस्था में रहूंगा। जेव्हा मी शिस्तीत राहील। अगर व्यवस्था में नहीं है। जर शिस्तीत नाही आहे। हम लक्ष्य तक नहीं पहुंच पाएंगे। तर आमच्या उद्देशापर्यंत आम्ही पोहोचणार। वहां तक नहीं जा पाएंगे जहां हमने सोचा है। आणि जो विचार आम्ही केले तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही।
इसलिए हर एक परिवार आणि म्हणून प्रत्येक कुटुंब हर एक व्यक्तिगत जीवन आपण अनुशासन में चले हे शिस्तीत चालाव. येशू मसीह ने डिवाइड करके लोगों को बिठाया. येशू ने विभागून लोकांना बसवलं. सुनिए ऐका. ऐसा करने से वो जान पाए. असं केल्याने त्यांना कळून चुकलं. हमारे यहाँ पर जो लोग हैं वो लगभग 5,000 हैं. कि या ठिकाणी जे लोक आहेत ते जवळपास 5,000 आहेत. मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ. मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आप सुनने के लिए तैयार हैं? तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात का? हमारे जीवन को व्यवस्था में लाए. आमचं जीवन आम्ही व्यवस्थेमध्ये आणावं. हमारा प्रार्थना का समय. आमच्या प्रार्थनेची वेळ असावी. मेरा बाइबल पढ़ने का समय. बाइबल वाचण्याची वेळ असावी. मेरी सेवा करने का समय. सेवा करण्याची वेळ असावी. मेरे घर का काम करने का समय. माझं घराचं काम करण्याची वेळ. मेरे बच्चों को पढ़ाने का समय. माझ्या लेकरांना शिकवण्याची वेळ. मेरे बच्चों को स्कूल छोड़ने का समय. त्यांना शाळेत सोडवायची वेळ. मेरे परिवार के साथ का समय. माझ्या कुटुंबासोबतचा वेळ. एक नियोजनबद्ध वर्क. हे एक नियोजनबद्धता असावी. आमेन. क्या मेरे जीवन में नियोजनबद्ध चल रहा हूँ? माझे जीवन मी नियोजन पद्धतीने जगत आहे का? अगर अव्यवस्था जहाँ पर है ना, अव्यवस्था ज्या ठिकाणी आहे वहां पे झगडे होते हैं, त्या ठिकाणी भांडण होतात. आप पति पत्नी दोनों व्यवस्था में चले. पति पत्नी दोघांनी व्यवस्थेमध्ये चालावं. माझी इच्छा होते यांनी 7:30 उठलं पाहिजे, पण ही 8:30 उठते, मग वहां पे भांडणं, वहां पे झगडे. समझ में? अच्छा, मराठी. बहुत बार व्यवस्था नहीं होती घर में. बऱ्याचदा व्यवस्था नसते घरामध्ये. हम मिलकर व्यवस्था बनाए. आम्ही मिळून ती व्यवस्था बनवावी, तब हम आगे जाएंगे. आणि तेव्हाच आम्ही पुढे जाऊ. घर के अंदर व्यवस्था बनाए. घरामध्ये व्यवस्था बनवावी. पैसों की व्यवस्था भी होनी चाहिए. पैशांची देखील व्यवस्था असावी. वो साड़ी अच्छी लगी, ती साड़ी आवडली, क्रेडिट कार्ड से खरीद के लेकर, क्रेडिट कार्ड देऊन ती खरीदी केली, मुझे वो अच्छा लगा, मला ते आवडलं, क्रेडिट कार्ड लिया, उसको खरीद के लेकर, क्रेडिट कार्ड घेतलं, खरीदी केलं. हमारे जीवन में एक व्यवस्था होनी चाहिए कि इतना पैसा मैं इस काम के लिए खर्च करना. आमच्या जीवनामध्ये व्यवस्था असावी की ह्या इतका पैसा मी ह्याच कामासाठी खर्च. मेरा राशन का पैसा इतना खर्च होगा. माझ्या राशनासाठी एवढे पैसे लागतील. मेरे बच्चों की फीस का इतना पैसा. मुलाच्या फी साठी एवढे पैसे लागतील. और मेरा जो पाणीपुरी खाने का इतना पैसा है. आणि पाणीपुरी खाण्याचे एवढे पैसे. भेलपुरी खाने का इतना पैसा है. भेलपुरी खायचे एवढे पैसे. हमारे पास में एक नियोजन होना चाहिए. आमच्याकडे एक नियोजन असायला हवं. पाणीपुरी का पैसा खत्म हो गया. पाणीपुरीचे पैसे संपले. क्रेडिट कार्ड से मत खाएं. क्रेडिट कार्ड टाकून खाऊ नका. वो खाने से हम खत्म नहीं होंगे. मतलब वो ते नहीं खाल्लो तो आम्ही संपणार नाही. हम अगले महीने खा लें. आम्ही पुढच्या महिन्यात खाऊ. कोई बात नहीं. काही हरकत नाही. लेकिन आप इच्छा रखेंगे ना, प्रभु मुझे खाना है. पण तुम्ही इच्छा ठेवली ना की नाही प्रभु मला खायचंच आहे. मेरा परमेश्वर कव्वे के द्वारा आपके पास लेके आ जाएगा. माझा परमेश्वर कावळ्यांच्या द्वारे तुम्हाला पुरवेल. मैं बहुत बार जलेबी की इच्छा हुई खाने की. मला बऱ्याचदा जलेबी खाण्याची इच्छा झाली. एक भाई आया, उसके मन में प्रभु डाले जलेबी लेकर जाओ. आणि एक भाऊ आला, त्याच्या मनामध्ये प्रभु टाकले याच्यासाठी जलेबी घेऊन जा. वो जलेबी लेकर आया तो घेऊन आला. मैंने प्रभु तेरा धन्यवाद. म्हटलं प्रभु तुला धन्यवाद. मैं इस भाई को खाने के बाद बताऊंगा कि मेरी प्रार्थना प्रभु ने सुना है. आणि हे खाल्ल्यानंतर मी या भावाला सांगेन की प्रभु ने माझी प्रार्थना. एक बार आमरस खाना था. एकदा आमरस खायचा होता. वो घर में आमरस बना हुआ था. आणि त्या घरामध्ये जिथे मी गेलो तिथे आमरसच बनलेला होता. ओके दादा, आप आमरस खा के जाना. ते म्हटले दादा तुम्ही आमरस खाऊन जा. अरे मला मेरी बहन में जब आ रहा था तब आमरस खाने की इच्छा हुई. आणि मी म्हटलं मी जेव्हा येत होते तेव्हाच माझी आमरस खायची इच्छा होती. मला खाने के बाद बताऊंगा. मी हे पण खाण्याच्या नंतर सांगेन. कभी कभी मटन खाने की इच्छा होगी. कधी कधी मटन खाण्याची इच्छा होती. अब क्या बोलो, लोग लेके चले जाते हैं. आणि मग लोक घेऊन जातात. पूछते क्या खाएगा. आणि मग विचार काय खायचं. मला मी नाही बोलूंगा, आप बोलो. मी म्हटलं मी नाही सांगत, तुम्हीच सांगा. फिर वही ऑर्डर करते मटन खिला. आणि मग तेच ऑर्डर करतात मटन आणा. मला प्रभु धन्यवाद. प्रभुला धन्यवाद. आपकी इच्छा को परमेश्वर तृप्त करेगा. तुमच्या इच्छा परमेश्वर तृप्त करेल. आपकी इच्छाओं को प्रभु तृप्त करेगा. परमेश्वर तुमच्या इच्छा तृप्त करेल. इसलिए अपने जीवन में समय का नियोजन, पैसों का नियोजन, अपने व्यक्तिगत जीवन का नियोजन होना. आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनाचं नियोजन, पैशांचं नियोजन आणि सर्व गोष्टींचं नियोजन असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. हम मसीह लोग हैं. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हम प्रभु येशू मसीह के पीछे चलने वाले. येशूच्या मागे चालणारे आहोत. हमारे जीवन एक व्यवस्था का होना. आमचं जीवन हे व्यवस्थेचं असायला हवं. पड़ोसी को बोलना, व्यवस्था का जीवन होना है. आमेन. समझ में आ रहा है? तभी तो भैया प्रभु के चमत्कार को देख पाएंगे. देवस तर आम्ही देवाचं चमत्कार पाहू शकू. जिस घर में शांति नहीं है उस घर में क्या प्रभु की शांति देखेंगे. ज्या घरामध्ये शांति नाही काय देवाची शांति तिथे पाहणार. व्यवस्था शांति को लेकर आता. व्यवस्था शांतीला घेऊन येते. व्यवस्था चंगाई को लेकर आता. व्यवस्था आरोग्य घेऊन येते. व्यवस्था उन्नति को लेकर आता. व्यवस्था प्रगति घेऊन येते. व्यवस्था ही हमें सफलता देता है. व्यवस्थाच आहे जी आम्हाला यश देते. व्यवस्था ही है जो हमें आगे लेकर जाता. व्यवस्थाच जी आम्हाला पुढे घेऊन जाते. आमेन. आमेन. और एक बात. आणखी एक गोष्ट.
प्रभु ने कहा, प्रभु म्हटला 50 और 100 बैठ जाए, 50 और 100 असे बसा, वहां पे बैठ गए, इथे बसले, ग्रुप करके बैठ गए, गटाने बसले, किसने बिठाया, कुणी बसवलं, किसने बिठाया, कुणी बसवलं, चेलों ने बिठाया, शिष्यांनी बसवलं, चेलों ने बिठाया, शिष्यांनी बसवलं, सुनिए, ऐका, आज सेल ग्रुप लीडर जो यहाँ पर है, आज या ठिकाणी जे सेल ग्रुप लीडर्स आहेत, जे फील्ड ऑफिसर यहाँ पर है, जे फील्ड ऑफिसर्स आहेत, मैं आपसे कुछ कहना चाहता, मी तुम्हाला काय सांगू इच्छितो, क्या आपके लोग आज यहाँ पर बैठे हुए हैं, तुमचे लोक या ठिकाणी बसलेले आहेत का, आपको जो लोक दिया है, जे लोक तुम्हाला सोपवलेले आहेत, आज वो यहाँ पर बैठे हुए हैं, आज ते या ठिकाणी बसलेत का, की आम्ही खुद आकर यहाँ पर बैठ गए, की आम्ही स्वतःच इथे येऊन बसलोत, आपको पता होना है, तुम्हाला माहित असायला हवं, की आप लोग, आपके लोग यहाँ पर आए, की तुमचे लोक या ठिकाणी आलेत किंवा नाही, उनको पता था, त्यांना माहित होतं, 5000 लोक यहाँ पर, 5000 लोक या ठिकाणी आहेत, क्या आपके लोग चर्च में बैठे हैं, तुमचे लोक चर्च मध्ये बसलेले आहेत का, क्या आपको पता है कि आपके लोग चर्च आए हैं, तुमचे लोक चर्चला आलेत किंवा नाही ते तुम्हाला माहित आहे का, आपको पता है कि आपके लोग सेल ग्रुप में आ रहे हैं, तुम्हाला माहिती आहे की तुमचे लोक सेल ग्रुप ला येतात, आपको पता है कि सेल ग्रुप में कितने लोग आते हैं, तुम्हाला माहिती आहे की तुमचे सेल ग्रुप मध्ये किती लोक येतात, आपको पता है कि सेल ग्रुप में कितने लोग बैठे हैं, तुम्हाला माहिती आहे की तुमचे सेल ग्रुप मध्ये किती लोक बसले, क्या आपने लोगों को अपने चर्च में बिठाया है, तुमच्या लोकांना तुम्ही चर्च मध्ये बसवलंय का, हरी घास में बिठाया है, हिरव्या गवतामध्ये बसवलं, ये वो जगह है, ही ती जागा आहे जहाँ जहाँ पे हरियाली है, जिथ हिरवळ आहे, परमेश्वर लोगों से बात करेगा, परमेश्वर लोकांसंगती बोलेल, प्रभु लोगों के जीवन में ताजगी लेकर आएगा, प्रभु लोकांच्या जीवनामध्ये ते ताजे तवाना पण घेऊन, उसके वचन के अनुसार, त्याच्या वचनानुसार, क्या आपने आपके लोगों को हरी घास में बिठाने के लिए उनको आह्वान किया है, तुमच्या लोकांना हिरव्या गवतामध्ये बसण्यासाठी तुम्ही आह्वान केलंय का, आप देख रहे हैं कि आपके लोग यहाँ बैठे हैं, तुम्ही पाहिलंय का तुमचे लोक इथे बसले, उन्हें तृप्त करना है, त्यांना तृप्त करायचं, कौन तृप्त करेगा उन्हें, कौन करणार है उन्हें, यीशु तृप्त करेगा, यीशु तृप्त करेल, यीशु कुछ देने वाला है, यीशु काहीतरी देणार है, उन्हें खाने के लिए देने वाला है, खाण्यासाठी देणार है, जीवन की रोटी देने वाला है, जीवनाची भाकर देणार है, जिससे लोग तृप्त हो जाए, जे खाऊन ते लोक तृप्त होणार, क्या आज हमारे लोग जो हमारे हाथ में प्रभु ने दिए हैं वो यहाँ पे हमने लाकर उनको बिठाया है, आमचे लोक जे प्रभु ने आमच्या हातामध्ये दिले ते इथे येऊन बसलेले आहेत किंवा नाही, वो हमें चेक करना है, हे आम्हाला बघायचे, आपके लोग घर से जब निकलते हैं, तुमचे लोक जेव्हा घरामधून निघतात चर्च आने के लिए, चर्च मध्ये येण्यासाठी, उन्हें लेकर आए, त्यांना घेऊन या, फील्ड ऑफिसर और जो एरिया लीडर्स हैं, फील्ड ऑफिसर्स आणि जे एरिया लीडर्स आहेत, क्या आपके फील्ड ऑफिसर एरिया लीडर ने आपने अपने लोगों को शनिवार को फोन करके कहा है कि कल रविवार को आराधना करने के लिए हम साथ जाएंगे, आणि तुमच्या पुढाऱ्याने तुम्हाला शनिवारी फोन करून सांगितले की रविवारी आपण चर्च मध्ये आराधना करण्यासाठी जाणार आहोत, उन्हें कुछ आने के लिए समस्या है क्या, त्यांना येण्यासाठी काही समस्या है का, उन्हें पूछे, त्यांना विचारा, उनके पास गाड़ी है क्या, त्यांना गाड़ी आहे का, कुछ प्रॉब्लम है क्या, काही समस्या है का, कुछ 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 बातों का संघर्ष कर रहे हैं, काही गोष्टींमध्ये संघर्ष आहे का, आप खुद जाए उन्हें लेने के लिए, स्वतः जा त्यांना घेण्यासाठी, आने तक फोन करते रहे, यही पर्यंत फोन करत रहा, पूछते रहे, विचारत रहा, जब तक आते नहीं, जोपर्यंत येत नाहीत, आप गेट के गेट पर रुके, तुम्ही गेट वर थांबून रहा, मेरे लोग आ रहे हैं, माझे लोक येत आहेत, फोन करके पूछते रहे, आम्ही फोन करून त्यांना विचारत रहा, साथ में उनके साथ में बैठे, आणि त्यांच्या सोबत बसा, डिवाइड करके बैठे, विभागून बसले, आप आपके गट में बैठ जाए, आपल्या आपल्या गटांमध्ये बसा, कुछ लोगों की जगह फिक्स है एकदम, काही लोकांची जागा निश्चित, हमारे लोग कहीं भी बैठ जाए, आमचे लोक कुठेही बसू देत, लेकिन अपनी जगह फिक्स है, पण आमची जागा फिक्स, मैं कहता आप कुर्सी लेकर चले जाए, मी म्हणते तुमची खुर्ची घेऊन जा, कोई चार्ज नहीं लेंगे हम लोग, काही चार्ज घेणार नाही आम्ही, ये क्यों कह रहा हूं मैं, हे मी का म्हणतो, क्योंकि लोग भूखे हैं, कारण लोक भूकेले आहेत, उन्हें तृप्त करना है, त्यांना तृप्त करायचे, और तृप्त कोण करेगा, आणि तृप्त कोण करणार आहे, येशू मसीह करेगा, येशू करणार आहे, येशू के हाथ में तृप्त करने का सामर्थ है, येशूच्या हातामध्ये तृप्त करण्याचे सामर्थ्य, प्रभु उनको आशीष देगा, प्रभु त्यांना आशीर्वाद देईल, प्रभु उनकी उन्नति करेगा, प्रभु त्यांची उन्नति करेल, लोगों को जरूरत है, लोकांना गरज आहे, हात जोड के विनंती करतो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपले लोगों को देखा, आपल्या लोकांना पहा, आपको दिया है, जे तुम्हाला दिलेत, उनको हरी घास में बिठाएं, त्यांना हिरव्या गवतात बसवा, उनको लेकर आए, त्यांना घेऊन या, थोड़ा परेशानी होगा, थोड़ा तुम्हाला त्रास होईल, लेकिन मेरा येशू आपको आशीष देईल, पण माझा येशू तुम्हाला आशीर्वाद देईल, मेरा खुद आपको आशीष, माझा प्रभु तुम्हाला आशीर्वाद देईल, सुनिए, ऐका, एक बार एक पास्टर कार चला रहे थे, एकदा एक पास्टर गाड़ी चालवत होते, वो चर्च से घर जा रहे थे, आणि चर्च मधून ते घरी चालले होते, वो थके हुए थे, खूप थकलेले होते, शाम का समय था, संध्याकाळची वेळ होती, और वो थक चुके थे सेवा करके, आणि सेवा करून ते दमलेले होते, और सारा दिन कलसिया में सेवा करके अपनी पत्नी के साथ थके हुए वो जा रहे थे, आणि सर पूर्ण दिवस मंडळीमध्ये सेवा करून आपल्या पत्नी सोबत संध्याकाळी ते थकून भागून जात
रात होते, उनका बच्चा पीछे गाड़ी में सो रहा है, आणि त्यांचा मुलगा मागे गाड़ी मध्ये झोपलेला आहे, कार चला रहे हैं, ते कार चालवत आहेत, रस्ते में एक 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 लेडी उनको दिखे, स्त्री दिखे, आणि रस्त्यामध्ये त्यांना एक स्त्री दिसली, वो उनको हाथ कर रही है, ती त्यांना हात करतीये, उनको रुकने के लिए कह रही है, त्यांना थांबण्यासाठी सांगत आहे, लेकिन ये पास्टर बोल रहे हैं कि नहीं कोई दूसरा रुक जाएगा, मैं जाता हूँ आगे, पर हे पास्टर म्हटले की नाही कोणीतरी दुसरा थांबेल, मी फार थकलोय रात, लेकिन उनकी अंतर आत्मा नहीं मानी, पण त्यांचा अंतरात्मा काय त्यांनी मानली नाही, वो अंतरात्मा ने बोला रुक जाए, अंतरात्मा त्यांचं त्यांना सांगितलं की तू थांब, पवित्र आत्मा ने बोला रुक जाए, पवित्र आत्मा म्हटली थांब, पवित्र आत्मा ने उनको रुका दिया, पवित्र आत्मा ने त्यांना थांबवलं, वहां पे गड़बड़ हुई थी, त्या ठिकाणी एक गड़बड़ झाली होती, उनके गाड़ी के अंदर चार, उस स्त्री के गाड़ी के अंदर चार बच्चे थे, त्या स्त्रीच्या गाड़ी मध्ये चार मुलं होते, वो चारों बेहोश हो चुके, आणि ते चारही मुलं बेशुद्ध झाली होती, वो कुछ गाड़ी का कुछ प्रॉब्लम हुआ, वो गैस निर्माण हुई और बच्चे बेशुद्ध हो गए, आणि गाड़ी मध्ये काहीतरी प्रॉब्लम झाला, गैस झाला, निर्माण झाला, आणि ती मुले बेशुद्ध झाली, और पास्टर ने गाड़ी में से चारों बच्चों को निकाला, आणि पास्टरांनी त्या गाड़ी मधून त्या चारही मुलांना बाहेर काढलं, उनको हॉस्पिटल लेकर गए, त्यांना हॉस्पिटल ला घेऊन गेले, और सही समय पर उनको हॉस्पिटल लेकर गए, आणि वेळेत त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले, और चारों बच्चे ठीक हो गए, आणि ते चारही मुले बरी झाली। आज हमारे समूह को भी हमारी मदद की जरूरत है, आमच्या समूहाला देखील आमची गरज आहे, बूढ़े माँ बाप है, पति पत्नी है, आणि म्हातारे आई वडील आहेत, पति पत्नी आहेत, जो कई महीनों से चर्च नहीं आ पा रहे, जे कितीतरी महिन्यांपासून चर्च मध्ये येऊ शकले नाही, जे प्रभु भोजन की संगति नहीं कर रहे, जे प्रभु भोजनामध्ये सहभागी होऊ शकले नाही, उनको लेकर आए, त्यांना घेऊन या, उनको कलेसे की जरूरत है, त्यांना मंडळीची गरज है, ये ना कहे की दुसरा लेकर आए, असं नका म्हणू कोणीतरी दुसरा घेऊन येईल, दुसरे में आप और मैं बनेंगे, त्या दुसऱ्यामध्ये तुम्ही आणि मी बनावं, वो दुसरों की मदद करने के लिए हम बनेंगे, त्या दुसऱ्यांची मदत करणारे तुम्ही आणि मी असावे, मसीह होने के नाते, ख्रिस्ती होण्याच्या नात्याने, ये हमारा कर्तव्य है, ये आमचं कर्तव्य है, ये हमारा कर्तव्य है, ये आमचं कर्तव्य है, सुनिए, ऐका, प्रभु कुछ कहना चाहता है, प्रभु काहीतरी बोलू इच्छितो, हम लोगों की मदद करें, आम्ही लोकांची मदत करावी, जे लोकांको बिठाया है ना, जे लोकांना 50 50 आणि 100 100 मध्ये बसवलंय ना, ये भूखे हैं, ते भूकेले आहेत, प्रभु के साथ सुबह से चल रहे हैं, सकाळ पासून प्रभु सोबत चालत है, वो थके हुए हैं, ते थकलेले आहेत, वो थकान को महसूस कर रहे हैं, आणि ते थकलेले आहेत, प्रभु ने बैठने के लिए कहा, आणि प्रभु त्यांना बसायला सांगत है, उन्होंने कहा, उन्होंने लोगों को नहीं कहा, लोकांना नाही म्हटले, जे लोगों का शिष्यांना सांगितलं, इनको बिठाओ, यांना बसवा, लोगों को बिठाना है, लोकांना बसवायचं आहे, लोक थके हुए हैं, लोक थकलेले आहेत, लोक भाग दौड़ करके थक चुके हैं, ते धावपळ करून दमलेले आहेत, संघर्ष है जीवन में, संघर्ष है जीवन, परिवार में संघर्ष है, कुटुंबामध्ये संघर्ष, आर्थिक परिस्थिति में संघर्ष, आर्थिक परिस्थिति मध्ये, नौकरियों में संघर्ष, नौकरी मध्ये संघर्ष, बच्चों के बारे में संघर्ष, लेकरांच्या बाबतीत संघर्ष, संघर्ष में जी रहे हैं, संघर्षात जगत है, आप और मैं चेले हैं, तुम्ही आणि मी शिष्य आहोत, आपको मुझे बिठाना है, तुम्हाला आणि मला त्यांना बसवायचं आहे, येशू कहता है, येशू म्हणतो, कष्टी में भाराक्रांत जनों मेरे पास में आओ, आओ कष्टी और भाराक्रांत जनों तुम्ही मजकडे या, मैं उनको विश्राम दूंगा, मी तुम्हाला विसावा देईन, क्या आज आप और मैं लोगों को विश्राम के लिए लेके आएंगे, आज तुम्ही आणि मी त्या लोकांना विसावा देण्यासाठी घेऊन येणार आहोत, आपका और मेरा फर्ज है, तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे, आपका और मेरा फर्ज है, तुमचं आणि माझं हे कर्तव्य, अगर मुझे विश्राम मिला है, जर मला विसावा मिळालाय, लोगों को विश्राम दे, तो विसावा लोकांनाही, हम स्वार्थी नहीं है, आम्ही स्वार्थी नाही आहोत, हम स्वार्थी जीवन नहीं जिएंगे, स्वार्थी जीवन आम्ही जगणार नाही, हम उनकी थकान को दूर करें, हम थकान दूर करने वाले लोग, हम त्यांचा थकवा दूर करणारे लोक आहोत, हम उनके प्रॉब्लम का उत्तर है, आम्ही त्यांच्या समस्येचं उत्तर आहोत, आप और मैं उत्तर बने, तुम्ही आणि मी ते उत्तर बनूयात, आप और मैं उनके संघर्ष को हटाएं, तुम्ही आणि मी मिळून त्यांचा संघर्ष दूर करूया, अगर हम येशू मसीह के चेले कहते हैं, जर आम्ही स्वतःला येशूचे शिष्य म्हणतो, तो हम दूसरों के लिए जीवन, तर आम्ही दुसऱ्यांसाठी जगाव, हमारे जीवन दूसरों के लिए, आमचं जीवन दुसऱ्यांसाठी आहे, सुनिए, ऐका, एक बहुत बड़ा एक म्यूजिक कॉन्सेप्ट चल रहा था, एक मोठा म्यूजिक कॉन्सर्ट चालू होता, बहुत सारी तुरहियों की आवाज वहां पर थी, आणि बरेचसे तुतारांचे नाद त्या ठिकाणी, नगाडे वहां बज रहे थे, आणि त्या नगारे वाजत होते, वायलिन की आवाज वहां पर चल रही, वायलिन वाजत होती, इसके बीच में एक मामूली बांसुरी बजाने वाला एक व्यक्ति वहां बैठा हुआ, त्याच्यामध्ये एक छोटी बांसुरी वाजवणारा व्यक्ति होता, उसने मन में सोचा, त्याने मनात विचार केला, मेरे बजाने से क्या फायदा होगा, माझं वाजवून काय फायदा आहे, इतने बड़े बड़े कलाकार यहाँ पर, एवढे मोठ मोठे कलाकार या ठिकाणी आहेत, वो सुंदर सुंदर माहिर है जो वो वाद्य को बजाते, आणि ते चांगले चांगले वाद्य, आणि ते वाद्य वाजवण्यामध्ये ते माहिर आहेत, उसने सोचा,
त्यांनी विचार केला मैं चुप रहूंगा मी शांत राहीन कोई मेरा बजाना नहीं सुन सकता कोणी माझं वाजवणं ऐकू शकत नाही उसने अपने ओटो पर सिर्फ बांसुरी लगा के रखा त्यांनी फक्त ती बांसुरी आपल्या ओठांवर लावून ठेवली उसने बजाया नहीं त्यांनी वाजवली नहीं कुछ ही क्षणों में काही क्षणांमध्ये जो वहां पर उसको उसको जो उसको संचालन कर रहे थे आणि जे सूत्र संचालन त्या ठिकाणी करत होते उन्होंने सब कुछ रुका दिया त्यांनी सर्व काही थांबवलं उन्होंने कहा ते म्हटले बांसुरी नहीं बज रहा है बांसुरी वाजत नाहीये बांसुरी बज नहीं बज रहा है बांसुरी वाजत नहीं सब वाद्यों में सर्व वाद्यांमधून उन्होंने पहचान लिया त्यांनी ओळखलं बांसुरी नहीं बज रहा है बांसुरी वाजत नहीं है कई अवसरों पर हमारे जीवन को हम तुच्छ समझते हैं बऱ्याचदा आम्हाला तुच्छ मानलं जातं कभी कभी ऐसे प्रतिभाशाली लोगों से घिरे होते हैं कि हमें लगता है कि हमारा जीवन कमजोर है आणि बऱ्याचदा अशा आम्ही प्रतिभाशाली व्यक्तींच्या लोकांमध्ये घेरलेला असतो आणि आम्हाला असं वाटतं की मी कमी आहे मैं तुच्छ हूं मी तुच्छ आहे हम खुद को कम समजते हैं आम्ही स्वतःला कमी लेखतो मेरा ना करने से कोई फरक नहीं पड़ता माझं नाही केल्याने काय फरक पडणार नाही कोई काम बंद नहीं होगा काय काम बंद होणार लेकिन जो संचालन करने वाला था पण जो संचालन करणारा होता उसको मालूम था त्याला माहित होतं फरक पड़ेगा फरक पडणार आहे फरक पड़ेगा फरक पडणार एक बांसुरी बजाने से क्या 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 फायदा होगा एक बांसुरी वाजवल्याने काय फायदा होणार इन वाद्यों के बीच में कोई पहचान नहीं सकता एवढ्या मोठ्या वाद्य वृंदामध्ये माझं कोणीच ऐकणार नाही सुनिए ऐका हम भूल गए आम्ही विसरलो की एक लड़का एक मुलगा जिसके पास पांच रोटी थी ज्याच्याकडे पांच भाकरी होत्या और दो मछली आणि दोन मासे होते खूप कम था उसके पास खूप कमी होतं त्याच्याकडे लेकिन अपनी भेट को पण ती भेट येशु के हात में दिली येशु च्या हातात दिली येशु के हात में येशु कडे दिली आज क्या आपके पास में भेट देने के लिए आज तुमच्याकडे काय भेट देण्यासाठी जिसे 5000 लोगों से ज्यादा 20000 लोग जिसे खाकर तृप्त हो जाए यानी 5000 नहीं 20000 लोग खाऊन तृप्त होतील क्या है हमारे पास में क्या है आमच्याकडे क्या अपने स्वार्थी जीवन हम जिएंगे आम्ही स्वार्थी जीवन जगणार मुझे पैसा मिला मुझे सब कुछ मिला बस मेरा आराम का जीवन मला पैसा मिळाला मला सर्व सुख सुविधा मिळाला बस मैं और मेरा परिवार तो बस मी आणि माझं कुटुंब बस मुझे दूसरे का कुछ लेना नहीं मला दुसऱ्याशी काय घेणं देणं नाही अगर येशू ऐसा सोचते जर येशूने असा विचार केला असता तो आज आपका मेरा उद्धार नहीं होता तर आज तुमचं माझं तारण झालं नसतं येशूने सबका विचार किया येशूने सगळ्यांचा विचार केला और इस दुनिया में आया आणि या जगामध्ये आला क्रूस पर चढ़ गया त्या वधस्तंभावर गेला अपने प्राण को दिया अपने प्राण दिले अपने लहू को दे दिया अपना रक्त सांडलं आपको मुझे बचाने तुम्हारा आणि मला वाचवण्यासाठी क्या आज प्रभु येशू हमारे पास में देने के आज प्रभु कडला देण्यासाठी आमच्याकडे काय आहे नाही क्या है आप तुच्छ ना समझे खुद को स्वतःला आम्ही तुच्छ समजू नये मेरे पास कुछ नहीं है माझ्याकडे काहीच नहीं है मैं क्या मुझे बोलना नहीं आता मला बोलता येत नाही मुझे 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 कुछ करना नहीं आता मला काही करता येत नाही आप खड़े तो हो प्रभु सब सिखा देगा प्रभु तुम्ही उभे तर राहा प्रभु तुम्हाला शिकवेल वो इच्छा होना है ती इच्छा वो आग होना है ती आग असायला हवी वो पौलुस कहता है पाऊल म्हणतो मुझे प्रसूति वेदना होती है मला प्रसूति वेदना होता मुझे प्रसूति वेदना होती है मला प्रसूति वेदना होतात किस लिए कशासाठी आपके अंदर मसीह का स्वरूप हो तुमच्या मध्ये ते ख्रिस्ताचं स्वरूप येण्यासाठी उसको वो प्रसूति वेदना सहन करते ते प्रसूति वेदना सहन करावे लागणार आहे दर्द का मतलब समझते हैं प्रसूति वेदना का मतलब समझते हैं प्रसूति वेदनाचा अर्थ कळतो दर्द दुखणं आहे दुख दर्द वेदना आहे और जिसको दर्द होता है ना आणि ज्याला त्या वेदना होतात ना वो रातभर सो नहीं पाता रात्रभर झोपू शकत नाही वो रात्रभर सो नहीं पाता रात्रभर झोपू शकत नाही वो कुछ काही मन नहीं लगता उसका आणि त्याचं कुठच मन लागत नाही कभी कभी सरकारी हॉस्पिटल में जब जाते हैं डिलीवरी के लिए कभी कभी सरकारी हॉस्पिटल में जब जातो डिलीवरी साठी वो रुकते हैं ते थांबतात किस लिए मालूम है कशासाठी माहिती का वो कला जो है ना आने के लिए ते कला येण्यासाठी रुकते हैं थांबतात लेकिन कुछ हॉस्पिटल में पण काही हॉस्पिटल्स मध्ये इंजेक्शन देते हैं इंजेक्शन देतात कला आने के लिए कळा येण्यासाठी वो वेदना आने के लिए त्या वेदना येण्यासाठी सुनिए ऐका इंजेक्शन वाला दर्द नहीं इंजेक्शन वाला जे दुखणं येते ना नेचुरल दर्द होना चाहिए ते नैसर्गिक दुखणं असायला पाहिजे नैसर्गिक असायला पाहिजे क्या हमारे जीवन में दूसरों के लिए नेचुरल दर्द है आमच्या जीवनामध्ये दुसऱ्यांसाठी त्या नैसर्गिक वेदना आहेत का किसी ने कहा इसलिए दर्द है का कोणीतरी सांगते म्हणून त्या वेदना आहेत 5 बजे की प्रार्थना 5 वाजताची प्रार्थना वो उठेगा तो उठेल जिसके अंदर दर्द है ज्याच्यामध्ये त्या वेदना आहेत 5 बजे की प्रार्थना 5 वाजताची प्रार्थना वो व्यक्ती शामिल होगा तो व्यक्ती शामिल होईल जिसके अंदर दर्द है ज्याच्यामध्ये वेदना आहेत आपली नींद खराब करेगा आपली झोप खराब करेल जिसके अंदर दर्द है ज्याच्यामध्ये वेदना आहेत क्यों प्रार्थना करते हैं 5 बजे का उठून 5 वाजता प्रार्थना करते हमारी प्रार्थना की जरूरत है लोगों को आमच्या प्रार्थनेची गरज आहे लोकांना हमारी प्रार्थना आमच्या प्रार्थना लोगों को उठाएगा लोकांना उठवते हमारी प्रार्थना आमच्या प्रार्थना लोगों को खड़ा करेगा लोकांना उभा करेगा हमारी प्रार्थना आमच्या प्रार्थना पूरे वातावरण को बदलेगा पूर्ण वातावरण हमारी प्रार्थना आमच्या प्रार्थना विजय दिलाएगा विजय मिळवती हम सो नहीं पाते रात भर आम्ही रात्रभर झोपू शकत नाही
और पौलुस कहता है पाउल मन तो जब तक मसीह का स्वरूप इनमें ना आ जाए ना जो पर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप यांच्या मध्ये येत प्रसूति वेदना को झेलूंगा त्या प्रसूति वेदना मी सहन करेन वो कहता है पुनः वो फिर से कहता है फिर से मुझे प्रसूति वेदना हुई आणि तो म्हणतो पुनः मला त्या प्रसूति वेदना येत होती हमें वापस वापस पुनः पुनः प्रसूति की वेदना प्रसूति वेदना कितना दर्द है हमारे लिए हमारे पास में लोगों के लिए किती वेदना आहेत आमच्याकडे लोकांसाठी अगर वेदना है ना जर वेदना आहेत ना हम सो नहीं पाएंगे तर आम्ही झोपू शकणार नाही अगर किसी घर में दर्द है ना जर कोणाच्या घरी दुखणं आहे ना वहां दौड़ कर जाएंगे तिथे आम्ही धावत जाऊ उनको चर्च में लेकर आएंगे त्यांना चर्च मध्ये घेऊन येऊ अपने खुद के पैसे आपले स्वतःचे पैसे खर्च करू अपना खुद का समय आपला वेळ खर्च करू हम वहां पर जाएंगे आम्ही त्या ठिकाणी जाऊ आज मेरी ये प्रार्थना है आज माझी हीच प्रार्थना उन चेलों को कहा त्या शिष्यांना सांगितलं चेलों ने आज्ञा मानी त्या शिष्यांनी आज्ञा पाळली चेलों ने काम किया शिष्यांनी काम केलं अगर चेले नहीं होते जर शिष्य नसते ते 5000 लोक तृप्त नहीं होते ते 5000 लोक तृप्त झाले नसते मेरा येशू को माझ्या येशूला चेले चाहिए शिष्य हवेत क्या हमारे जीवन अनुशासन में है आमचं जीवन शिस्तबद्ध आहे का मेरा जीवन लोगों के लिए है क्या माझं जीवन लोकांसाठी आहे का अगर हम लोगों के लिए जीवन जिए जर आम्ही लोकांसाठी जीवन जगू हमारे जीवन आशीष हो तर आमचं जीवन आशीर्वादित होईल हमारा परिवार आशीषित होईल आमचं कुटुंब आशीर्वादित होईल हमारा हर एक हात का कार्य आशीषित होईल आमच्या हाताचं प्रत्येक कार्य आशीर्वादित होईल आप तयार है मी तयार आहात का लोगों के लिए जीने के लिए लोकांसाठी जगण्यासाठी प्रभु आपको बुला रहा है प्रभु तुम्हाला बोलावत आहे खुद आपको बोला प्रभु तुम्हाला बोलवत आहे बस अभी खुद का जीवन आता स्वतःसाठी जगणं बंद झालं बस अपने परिवार के लिए जीना आपल्या कुटुंबासाठी जगणं बंद झालं क्या लगता है हमारे हमारे जीवन में आमच्या जीवनामध्ये काय लागतं दिनभर में कितनी रोटी खा लेते दिवसभरात असे किती आम्ही भाकरी खातो अगर हमारे पास फ्लैट नहीं है आमच्याकडे फ्लॅट नाही प्रभु से प्रार्थना करें प्रभु कडे प्रार्थना करा आपको खुद का घर देगा स्वतःचं घर तो तुम्हाला देईल 1 BHK चाहिए 1 BHK हवाय प्रार्थना करें प्रार्थना करा प्रभु देगा प्रभु देईल परिवार बड़ा होगा 2 BHK मांगे परिवार मोठा झाला 2 BHK मागा प्रभु देगा प्रभु देईल उसमें तृप्त रहे त्याच्यामध्ये तृप्त रहा लेकिन आज आदमी तृप्त नहीं है पण आज मनुष्य तृप्त नाहीये अगर 2 फ्लॅट है दोन फ्लॅट आहेत तर 4 कसे होगा तर 4 कसे होतील 4 है चार आहेत तो 8 कसे होगा तर 8 कसे होतील उसी में फसा हुआ है याच्यातच फसलेला आहे मेरे पास 2 फ्लॅट है माझ्याकडे 2 फ्लॅट है मेरे पास 1 फ्लॅट है माझ्याकडे 1 फ्लॅट है खुदा बाप धन्यवाद प्रभु तुला धन्यवाद इसके बाद में मेरी जिंदगी जो है लोगों के लिए अर्पण करूं याच्या माग नंतर माझं जीवन मी प्रभु तुझ्यासाठी अर्पण करतो मेरे खुदा ने खुद का घर छोड़ दिया माझ्या प्रभु ने स्वतःचं घर सोडलं स्वर्ग छोड़ दिया स्वर्ग सोडला वैभव छोड़ दिया वैभव सोडला लोगों के लिए अपने प्राण को दिया लोकांसाठी आपला प्राण दिला आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? आइए अपने पैरों पे खड़े हो जाएं। या आपल्या पायावरती उठून उभे राहूयात। वो दर्द लेकर जाएं आज। आणि त्या वेदना घेऊन जाऊयात। मेरे येशू के पास में दर्द है। त्या प्रभूकडे त्या वेदना आहेत। वो चाहते एक भी आदमी नाश ना हो। आणि त्याची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये। एक व्यक्ति का नाश ना हो। एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये। ये मेरे प्रभु की का हृदय है। हे माझ्या प्रभूचं हृदय आहे। आइए अपनी आंखों को बंद करें। या आपले नेत्र बंद करूयात। मेरे येशू आपको आशीष दे। माझा येशू तुम्हाला आशीर्वाद देव। चेले को बिठाया उन्होंने चेलों ने शिष्यांनी त्या लोकांना बसवलं लोगों को बिठाया लोकांना बसवलं लोगों को बिठाया लोकांना बसवलं हमारे जीवन में एक अनुशासन को लेकर आमच्या जीवनामध्ये आम्ही एक शिस्त घेऊन यावे क्या आपका प्रार्थना का समय है प्रार्थनेची वेळ आहे का बायबल पढ़ने का समय है बायबल वाचण्याची वेळ आहे का सेवा करने का समय सेवा करण्याची वेळ आहे का मेरे परिवार में अनुशासन है क्या माझ्या कुटुंबामध्ये शिस्त आहे का मेरे व्यक्तिगत जीवन में अनुशासन है माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये शिस्त आहे का मेरे जीवन में अनुशासन में मेरे जीवन को जी रहा हूं क्या माझं जीवन मी शिस्तबद्ध तरेने जगत आहे का मेरा परमेश्वर अव्यवस्था का परमेश्वर नाही आहे माझा परमेश्वर हा अव्यवस्थेचा परमेश्वर नाही आहे वो व्यवस्था का परमेश्वर तर तो व्यवस्थेचा परमेश्वर आहे हम परमेश्वर से सीखे आम्ही परमेश्वराकडून शिकाव वो अव्यवस्था को नहीं लेकर आता तो अव्यवस्था घेऊन येत नाही उसने पूरी सृष्टि बनाई त्याने संपूर्ण सृष्टि निर्माण केली और एक व्यवस्था को लगाया आणि एक व्यवस्था लावून दिली समुद्र को भी कहा समुद्राला पण म्हटलं उसको मर्यादा दिया त्याला मर्यादा घातली उसने कहा तो म्हटला इससे आगे जाना नहीं याच्या पुढे जाऊ नकोस समुद्र भी उसकी आज्ञा को मानता समुद्र देखील त्याची आज्ञा पाळतो सब ग्रह उसकी आज्ञा को मानते हैं सर्व ग्रह त्याची आज्ञा पाळतात उसके अनुशासन में चलते हैं त्याच्या अनुशासनामध्ये चालतात लेकिन एक मनुष्य है
पण एक मनुष्यच आहे जिसके अनुशासन में नहीं चलता, तो त्याच्या अनुशासनानुसार चालत नाही. एदेन बाग में परमेश्वर ने व्यवस्था को लगाया, एदेन बागे मध्ये देखील परमेश्वर ने व्यवस्था लावली, लेकिन आदम ने व्यवस्था को तोड़ दिया. लेकिन आदम ने ती व्यवस्था तोडली. क्या हुआ, काय झालं, उसका परिणाम क्या हुआ, त्याचा परिणाम काय झाला, वो बाहर निकाल दिया गया, त्याला बाहेर काढून टाकण्यात आलं. आप ऑफिस में भी अपनी व्यवस्था को बनाए, ऑफिस मध्ये देखील आपली व्यवस्था असणं गरजेचं आहे, तब आप और मैं अच्छे से काम कर पाए. काम करू शकू. आपको मालूम है आज के दिन मैं क्या करने वाला हूँ? तुम्हाला माहित आहे का की आजच्या दिवसामध्ये मी काय करणार आहे? कल मैं क्या करने वाला? उद्या मी काय करणार आहे? मेरा परमेश्वर को व्यवस्था प्रिय है. माझ्या परमेश्वराला व्यवस्था प्रिय आहे. अपने जीवन को व्यवस्था में रखे, आपले जीवन व्यवस्था मध्ये राखा, तब हमें पता चलेगा, तेव्हा आम्हाला माहित पडेल मैं कहां पर हूं, की मी कुठे आहे, मेरा जीवन कहां पर है, माझे जीवन कुठे आहे, मैं अपने लक्ष्य तक कहां तक पहुंचा हूं, मी माझे ध्येय कुठपर्यंत पोहोचले, मेरे जीवन में मुझे कितना आशीष काशीष मुझे मिली है, किती माझ्या जीवनामध्ये मी आशीर्वादित आहे. जब उन्होंने बिठाया, जब त्यांनी बसवलं, तब पता चला, तेव्हा माहित पडलं, लगभग 5000 लोग, लगकी जवळपास 5000 पुरुष होते. इतनी बड़ी भीड़ में कैसे जान लेते, इतनी बड़ी भीड़ में कैसे जान लेते, नाहीतर एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्यांना कसं माहित पडणार होतं. देखो प्रभूने जी व्यवस्था लगाया, प्रभूने जी व्यवस्था लावून दिली, तब पता चला, तेव्हा माहित पडलं. हम जब व्यवस्था का जीवन जिएंगे, आणि जर आम्ही त्या व्यवस्थेमध्ये आमचं जीवन जगू, तब हमें पता चलेगा, तेव्हा आम्हाला माहित पडेल मैं कहां तक हूं, की मी कुठपर्यंत आहे, मेरा जीवन कहां तक है, माझं जीवन कुठपर्यंत, मेरा परिवार कहां तक है, माझं कुटुंब कुठपर्यंत, मेरे बच्चे कहां तक, माझे लेकरं कुठपर्यंत पोहोचलेत. लोगों को तृप्त करना है, लोकांना तृप्त करायचं आहे. क्या आपके लोग बैठे हैं? तुमचे लोक बसलेत. आपको जो लोक दिए गए हैं, तुम्हाला जे लोक सोपवलेले आहेत, वो चर्च में आए हैं, ते चर्च मध्ये आलेत का? उनको आपने हरी घास में बिठाया, त्यांना तुम्ही हिरव्या गवतात बसवलंय का? ये जबाबदारी का काम है, ये जबाबदारीचं काम है. अगर आप जबाबदारी लेते हैं, जर तुम्ही जबाबदारी घेता, इस काम को पूरा करें, हे काम पूर्ण करा, नाही तर जबाबदारी मत ले, नाही तर जबाबदारी घेऊच नका. एक एक आत्मा का हिसाब प्रभु पूछेगा, कारण एक एक आत्म्याचा हिशोब तुम्हाला विचारला जाणार आहे. वो हम उनको वो तृप्त हुए की नाही, ते तृप्त झाले किंवा नाही, वो चेक करें, हे आम्ही पाहावं. और शिष्य का काम है, आणि हे शिष्यांचं काम आहे, चेक करणं, चेक करायचं. उनके उन तक परमेश्वर ने दिवी रोटी और मछली लेकर जाना, त्यांच्यापर्यंत परमेश्वराने दिलेली भाकर आणि मासा घेऊन जायचं. क्योंकि रोटी देने वाला परमेश्वर है, कारण भाकर देणारा तो परमेश्वर है, येशू देने वाला परमेश्वर है, येशू देणारा परमेश्वर. आप येशू से ले, येशू कडून घ्या, और लोगों को दे, आणि लोकांना द्या. हम मध्यस्थी का काम कर रहे हैं, आम्ही मध्यस्थाचं काम करत आहोत. हम मध्यस्थी करने वाले लोग हैं, आम्ही मध्यस्थी करणारे लोक, लोगों में और परमेश्वर के बीच में आप और मैं मध्यस्थी बनले, लोकांमध्ये आणि परमेश्वरामध्ये आम्ही मध्यस्थ व्हावं. कितनी बड़ी सेवा प्रभूने दी है, किती मोठी सेवा दिली परमेश्वराने, लोगों के बीच में और परमेश्वर के बीच में मध्यस्थी करने की सेवा दी, लोकांमध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये मध्यस्थी करण्याची सेवा. आज आपके आपके लोगों का नाम लेके प्रार्थना करा, आज तुमच्या लोकांचं नाव घेऊन प्रार्थना करा. अगर वो चर्च में नहीं आए, जर ते चर्च मध्ये आले नाहीयेत, यहां से चर्च छूटने के बाद फोन करें, इथून चर्च सुटल्यानंतर त्यांना फोन करा, अगर हो सके तो उनको मिलकर जाएं, शक्य झालं त्यांना भेटून जा. क्या हुआ, काय झालं, रोए उनके लिए, त्यांच्यासाठी रडा. मेरे पिता मैं तुझसे दुआ करतो इस समय, मेरा जीवन ही तेरे काम आए प्रभु. जिस प्रकार भूखे लोग बैठे हुए थे प्रभु, तूने शिष्यों से कहा इनको हरी घास में बिठाओ, और शिष्य ने आज्ञा का पालन किया. और जब शिष्य आज्ञा का पालन करेंगे तो लोग भी आज्ञा का पालन करेंगे. शिष्यों ने चेलों ने 50-50 और 100-100 के ग्रुप में उनको डिवाइड किया और उनको बिठा दिया. मैं धन्यवाद देता हूं लोगों के जीवन के लिए जिन्होंने चेलों की सुना, क्योंकि चेले ऐसा जीवन जी रहे थे यीशु के साथ में रहकर कि सब लोग वहां बैठ गए. उनकी बातों में गंभीरता थी, उनकी बातों में वो अधिकार था, उनकी बातों में वो जीवन था कि लोगों ने उनकी बातों को सुना. चेलों के जीवन में भी ऐसा ही होना है. हमारा जीवन
लोगों के लिए एक आशीष का कारण बनना है। हमारा जीवन लोगों को तृप्त करने के लिए है। हमें प्रभु ने तृप्त किया है, हम लोगों को तृप्त करेंगे आप। थैंक यू लॉर्ड। पिता हम शनावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो। खरोखर माझ्या परमेश्वर, आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या दासाच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला परमेश्वर बोध केला की परमेश्वर आमचं जीवन हे शिस्तबद्ध असावं प्रभूजी। आमच्या वैयक्तिक जीवनावरच नाही, आमच्या कुटुंबावरती, आमच्या सेवेवरती परमेश्वरा तुझं नियंत्रण असावं परमेश्वरा। एवढंच नाही परमेश्वरा, जे काही काम आम्ही हाती घेऊ प्रभूजी, ते काम आम्ही नेटाने पार पाडावं प्रभूजी। प्रभूजी आम्ही एक जबाबदार व्यक्ती बनावं परमेश्वरा। प्रभू आमच्यामध्ये आम्ही नाही प्रभूजी, तर तू वसावंस परमेश्वरा। पिता परमेश्वरा, जसा तू आहे तशी आम्ही असावं अशी तुझी इच्छा आहे प्रभूजी। तू तर शिस्तबद्ध आहेस प्रभूजी, तीच शिस्तबद्धता तू आज आमच्या प्रत्येकामध्ये घाल प्रभूजी। पित्या आम्ही मनापासून तुझ्याकडे क्षमा मागतो, जर या अगोदर आमचं जीवन कुठल्याही प्रकारे प्रभूजी अव्यवस्थित असेल, तर आज आम्ही त्याची क्षमा तुझ्याकडे मागतो प्रभूजी। तुझ्या सेवेविषयी, तुझ्या परमेश्वरा दिलेल्या कामाविषयी प्रभूजी, आमच्या घराविषयी, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक बेशिस्तपणा आज ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू काढून टाक परमेश्वरा। आणि पित्या हीच प्रार्थना करतो, हीच आदराची आणि कळकळीची विनंती करतो परमेश्वरा। पित्या तू आम्हाला ती शिस्तबद्धता दे परमेश्वरा, ती योजना आखणं आम्हाला शिकव प्रभूजी। तू आम्हाला शिकव प्रभूजी की आम्ही कशा प्रकारे सुव्यवस्थितपणे आमचं जीवन जगू शकू प्रभू। आणि पित्या परमेश्वरा बापा, ज्यावेळेस आम्ही व्यवस्थाबद्ध राहू प्रभूजी, ज्यावेळेस आम्ही शिस्तबद्ध राहू परमेश्वरा, त्याच वेळेस आम्ही तुझा आशीर्वाद पाहू प्रभूजी। त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा बापा तू मोठमोठे चमत्कार करशील प्रभूजी। आमच्या सर्व अनुत्तरित प्रार्थना तू त्याचं उत्तर देशील प्रभूजी आप्पा। म्हणून आम्ही प्रार्थना करतो ती शिस्तबद्धता तू आम्हाला दे परमेश्वरा। नियमांचं पालन करण्यासाठी, वरिष्ठांच्या अधीन राहण्यासाठी, तुला प्रथम स्थान देण्यासाठी, तुझ्या पालकांच्या परमेश्वरा अधीन राहण्यासाठी पित्या, आणि पित्या नियमात चालण्यासाठी आम्हा प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी असू दे। आज या मंडळीतील प्रत्येक गटांसाठी आम्ही मागत आहोत, त्यांच्या पुढाऱ्यांसाठी आम्ही मागत आहोत परमेश्वरा। त्या प्रत्येकामध्ये तू शिस्तबद्धता दे प्रभूजी। त्यांचं जीवन परमेश्वरा एक, त्यांच्या खालच्या लोकांसाठी एक कित्ता असू दे परमेश्वरा। व जसा तू आमच्यासाठी एक कित्ता आहे प्रभूजी, तसं आम्हाला देखील इतरांसाठी बनव अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। धन्यवाद देत, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या।